कालवलकर नमस्कार। सर, हो नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपल्याकडे पल्लवी गोखले या आलेले आहेत आणि त्या आज आपल्याला प्राचीन संस्कृतीतील लोकांनी पाण्याचे व्यवस्थापन कसे केले याबद्दल माहिती देणार आहेत। त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो। त्यांनी एस टी कॉलेजमधनं बी एस सी केलं जॉग्राफीमध्ये आणि युनिव्हर्सिटी ऑफ ग्रीनविच मधून त्यांनी जी आय एस आणि रिमोट सेन्सिंग यामध्ये एम एस सी केलं। डेक्कन कॉलेजमधून त्यांनी एम ए आर्कियॉलॉजी आणि टी एम व्ही मधून म्हणजे टिळक महाराष्ट्र विद्यापीठामधून त्यांनी एम ए इंडॉलॉजी केलं। सध्या पुण्यामधल्या आयसरमधून त्या डॉक्टरल रिसर्च त्यांचं जे आहे ते करत आहेत आणि हा जो विषय आहे त्या विषयामध्ये त्यांनी बरंच काम केलेलं आहे। प्राचीन संस्कृतीमधील लोकांनी पाण्याचं व्यवस्थापन कसं केले हे ते आपल्याला आज सांगणार आहेत। गोखले, तुम्हाला मी विनंती करतो की तुम्ही तुमचं लेक्चर सुरू करावं। थँक्यू कार्लेकर सर आणि पंडित सर, जीविदा संस्थेचे मी आभार मानते। मला या महत्वाच्या विषयावरच्या लेक्चर सिरीज मध्ये तुम्ही इन्व्हाइट केलेत म्हणून आणि ही माहिती खूप वेळा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या फोरमवर लोकांना ऐकायला मिळते। पण माझा आज असा प्रयत्न आहे की प्राचीन संस्कृती मधल्या पाण्याच्या व्यवस्थेबद्दलची जी काही एक्झाम्पल्स उदाहरणं आपल्याकडे आहेत त्याच्याकडे काही वेगळ्या दृष्टिकोनातनं आपण बघू शकतो का आणि वेगळ्या दृष्टिकोनातनं बघून आपल्याला त्यातून काही वेगळी इंटरेस्टिंग माहिती मिळतीये का हे बघायचा आपण प्रयत्न करूया। मी माझा स्क्रीन शेअर करते आणि व्हिडिओ आता पुरता बंद करते। स्क्रीन दिसतोय सगळ्यांना? हा दिसतोय। तर माझा स्वतःचा विषय आता कार्लेकर सरांनी सांगितलं तसं जॉग्रफी आर्कियोलॉजी आर्कियोलॉजीमुळे येणारा हिस्ट्री असा थोडासा मिक्स किंवा इंटरडिसिप्लिनरी म्हणू असा आहे। त्यामुळे आपण जेव्हा प्राचीन संस्कृतींबद्दल बोलतोय तेव्हा मी प्रामुख्याने आर्कियोलॉजिकल मटेरियल मधनं दिसणाऱ्या संस्कृतींबद्दल जास्त बोलीन। मगाशी म्हणलं तसं हा विषय खूप मोठा आहे त्यामुळे आजचं प्रेझेंटेशन हे मे बी आपण एक छोटीशी त्याची ओळख आहे असं समजूया कारण प्रत्येक स्लाइडवर एक एक वेगळं प्रेझेंटेशन आपण करू शकतो इतका मोठा आवाका या विषयाचा आहे। संस्कृती मी आता म्हटलं तसं की ह्या शब्दाची वेगळी वेगळी कनोटेशन किंवा वेगळ्या वेगळ्या अर्थांनी हा शब्द वापरला जातो। आपण आजच्या प्रेझेंटेशन मध्ये मटेरियल कल्चर किंवा पुरातत्वीय अवशेषांमधनं आपल्याला संस्कृती कशा दिसतात वेगळ्या वेगळ्या आणि त्याच्यामधनं आपल्याला पाण्याशी संबंधित काय काय गोष्टी दिसतात, पाण्याचं व्यवस्थापन असेल, त्याचा वापर असेल, पुनर्वापर असेल, तर ह्या गोष्टींबद्दल आपण आज माहिती घेतोय। त्या विषयाकडे वळायच्या आधी संस्कृती जेव्हा आपण म्हणतो किंवा आर्किओलॉजिकल किंवा अकॅडमिक टर्म्स मध्ये आपण बऱ्याचदा त्याला सिव्हिलायझेशन असंही म्हणतो, त्या ती सिव्हिलायझेशन किंवा ती कल्चर्स अस्तित्वात येण्यासाठी, ती सस्टेन होण्यासाठी आणि त्यांची प्रगती होण्यासाठी काही गोष्टी अत्यावश्यक असतात किंबहुना त्यांच्याशिवाय अशी काही कल्चर्स निर्माण होऊ शकत नाही। त्या तर अशा कुठल्या गोष्टी असतात? तर हवामानाच्या आयडियल कंडिशन्स म्हणू किंवा क्लायमॅटिक कंडिशन्स म्हणू, फूड प्रोड्युसिंग कपॅबिलिटीज म्हणजे शेती किंवा शेतीचा शेती करता येण्याजोगी सगळी व्यवस्था, मग त्याच्यामध्ये धान्य चांगलं बी बियाणं असेल, हत्यारं असतील, ह्या गोष्टी येतील। स्टोरेज डिस्ट्रीब्युशन आणि मॅनेजमेंट असेल रिसोर्सेसची वेगळ्या वेगळ्या, नॅचरल रिसोर्सेसची असेल, ह्युमन रिसोर्सेसची असेल। सरप्लस फूड प्रोडक्शन म्हणजे आपण ज्याला म्हणतो की शहरीकरण केव्हा होऊ शकतं, तर जेव्हा काही लोकसंख्येचा काही भागच फक्त शेती करतोय आणि ते त्या शेतीतलं उत्पादन जास्त निर्माण करता आल्यामुळे उरलेली लोकसंख्या किंवा उरलेले लोक हे काही त्याच्यावरचे सेकंडरी किंवा टर्शरी उद्योग करू शकतात की ज्याच्यामुळे आपण अर्बन फेज येते असं म्हणतो, त्यामुळे सरप्लस फूड प्रोडक्शन आहे। सोशल इन्स्टिट्यूशन्स आहेत,
डिफेन्सची कॅपेबिलिटी आहे, कारण जेव्हा इतर वेगळ्या वेगळ्या संस्कृती आजूबाजूला असणार आहेत त्यांच्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे, किंवा त्यांच्यात नाही झाला तरी नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण करण्याची गरज तर कायमच पडणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आहेत. आणि एकमेक देवाणघेवाण हा परत अविभाज्य घटक आहे या वेगळ्या वेगळ्या संस्कृतींची प्रगती होण्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र मिळून येतात तेव्हा आपल्याला जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी नवीन नवीन संस्कृती निर्माण झालेल्या दिसतात. आणि त्या त्या ठिकाणच्या कंडिशन्समुळे किंवा तिथल्या तिथल्या स्पेसिफिक कंडिशन्समुळे आपल्याला त्या संस्कृतींमध्ये खूप वेगळेपणा दिसतो, त्यांची वैशिष्ट्य दिसतात. आता आज आपण जेव्हा पाण्याबद्दल बोलतोय तेव्हा आपल्याला अशीच वैशिष्ट्य त्या संस्कृतींमध्ये डोकावताना दिसतील, कारण तिथल्या भौगोलिक रचना वेगळ्या वेगळ्या आहेत, तिथे असणारी जमीन वेगळी आहे, तिथलं हवामान वेगळं आहे. आता आपण जेव्हा म्हणतोय की पाणी ह्या सगळ्याच्या केंद्रस्थानी का आहे, तर अर्थात म्हणजे हे आपल्याला वेगळं सांगायला नको की पाणी ही आपली मूलभूत गरज आहे, पण हे इतकं कॉमन सेन्स खरोखर आहे का? आणि मग इतकं कॉमन सेन्स जर का असेल तर मग आपण आज 21व्या शतकात सुद्धा, म्हणजे जर का आता पुण्यातले बरेच लोक हे अटेंड करत असतील तर गेल्या 2-4 वर्षांमध्ये आपण पाण्यामुळे जो काही हॅवॉक झाला शहरामध्ये तो एक्सपिरियन्स करतोय, त्याच्यावरनं आपल्याला असं वाटेल आपलं कुठेतरी काहीतरी चुकतंय का, किंवा काय आपल्याला नाही कळतंय? कारण आपल्याला लक्षात येईल की कित्येक वर्षांचं हवामानाचं ज्योग्राफीचं ज्ञान किंवा भूगोलाचं ज्ञान आवश्यक आहे पाण्याची व्यवस्था करण्यासाठी, किंवा ते साठवून ठेवण्यासाठी, ते त्याचं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या टेक्नॉलॉजीजची गरज आहे. असं सगळं असताना आपण जुन्या संस्कृतींमध्ये हे कसं जमलं लोकांना, लोकांनी ह्या गोष्टी कशा जमवून आणल्या ह्याची उदाहरणं आज आपण बघूयात. आणि हे एस्पेशली आज मला सांगायला असं वाटतं की ह्यातल्या अनेक गोष्टींमधनं आपल्याला मे बी आय कॅन से की वी कॅन डायरेक्टली रिलेट टू व्हॉट वी आर एक्सपिरियन्सिंग टुडे. आणि आय थिंक स्लाइड्स मधनं तुम्हालाही तसं वाटेल. सो पाणी ही मूलभूत गरज आहे असं आपण म्हणतोय, पण पाण्याकडेच आपण वेगळ्या वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी पण बघू शकतो. जसं की त्याच्याशी संबंधित धार्मिक स्थळ किंवा त्याचं धार्मिक महत्व, पाण्यामुळे येणारी अथॉरिटी किंवा एखाद्या ऍडमिनिस्ट्रेशनला येणारी पॉवर ही सुद्धा आपल्याला पाण्यामुळे बऱ्याचदा तिथे आलेली दिसते. एक्सचेंजच्या केसमध्ये आपल्याला आज वॉटर ट्रीटीमुळे आपल्याला माहितीये की पाण्यामुळे पाण्याची देवाणघेवाण किती महत्वाची आहे, किती क्रुशल आहे. संरक्षणासाठी सुद्धा पाण्याचा उपयोग केलेला आपल्याला अनेक ठिकाणी दिसतोय. आणि अर्थातच शेवटचं असलं तरी ब्युटिफिकेशन, की जे आपल्या सगळ्यांना मोहवून टाकतं जेव्हा आपण पाण्याशी रिलेटेड कुठलीही स्ट्रक्चर्स बघतो, त्याचा वापर फाउंटन सारख्या किंवा कारंजांसारख्या याच्यात केलेला बघतो. आता ह्या गोष्टी जर का आपण वेगळ्या वेगळ्या एक्झाम्पल्समध्ये बघायच्या ठरवल्या की ज्याच्यातनं आपल्याला पाण्याचा उपयोग कसा केला हेही बघायचंय, पण हे वेगळे पर्स्पेक्टिव्स पण बघायचे. तर आता मी ही एक्झाम्पल्स जी मी प्रेझेंटेशनमध्ये दाखवणार आहे, भारताबाहेरची पण काही एक्झाम्पल्स आहेत पण प्रामुख्याने भारतातली घेतली आहेत, त्याच्यात ह्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी की जसं की धार्मिक सॅक्रॅलिटी किंवा अथॉरिटी, डिफेन्स मेकॅनिझम्स ही कुठे कुठे कशी वापरलेली दिसतात त्याचं छोटंसं कलर कोडिंग केलेलं हे स्केमॅटिक ड्रॉइंग आहे. तर आपण आपल्या ऍक्च्युली जी उदाहरणं बघायची आहेत त्यांच्याकडे वळूया. तिथे वळायच्या आधी हे एक छोटासा टाइमलाईनचा अंदाज तुम्हाला येण्यासाठी दाखवते की आपण प्री हिस्टॉरिक पिरियड, त्याला आपण आज प्रोटो हिस्टॉरिक पिरियड सुद्धा म्हणतो, म्हणजे इंडस सिव्हिलायझेशनच्या पिरियडला, तो साधारण 2500 BCE किंवा त्याची सुरुवात खरं त्याच्याही आधीपासून होते, पण आपण साधारण ती फेज म्हणजे मॅच्युअर किंवा सगळ्यात जी आपल्याला सगळ्यात जो पीक दिसतो ह्या संस्कृतीचा, तर तेव्हापासूनची उदाहरणं आपण बघणार आहोत. आणि अगदी रिसेंट पास्ट म्हणजे आता मिडीएवल पिरियड ही टर्म पॉप्युलरली वापरतात म्हणून मी ती लिहिली आहे, पण रिसेंट पास्ट म्हणजे अगदी पुण्यामध्ये म्हणलं तर पेशव्यांपर्यंत किंवा पेशव्यांनंतर कलोनियल पिरियड पर्यंत आपल्याला काय काय दिसतात पाण्याशी रिलेटेड गोष्टी. आणि उजव्या साईडला बघितलं
तर ह्या सगळ्या ही सगळी वेगळी वेगळी स्ट्रक्चर्स आहेत किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारे पाण्याचा केलेला वापर आहे त्याची एक्झाम्पल्स मी इथे लिस्ट केली आहेत. मी सगळी वाचत नाही बसत पण तुम्हाला दिसतील की आज आपण कशी ही रिलेट करतोय आपल्या डेली लाईफ मध्ये. फ्लड वॉटर इरिगेशन आहे, रेन वॉटर सॉरी फ्लड वॉटर मिटिगेशन आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, मोट्स आहेत, ऍक्वेडक्ट्स आहेत आणि ही सगळी एक्झाम्पल्स आपण आता बघूयात. प्री हिस्टॉरिक पिरियड पासून सुरुवात करूया. त्याच्यात मुख्यतः आपल्याला विहिरी, तलाव, टाक्या वेगळ्या वेगळ्या, ड्रेनेज सिस्टीम्स ह्या दिसतात. सगळ्यात पहिलं एक्झाम्पल की ज्याच्या म्हणजे जे घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही असं मोहेंजोदारोचं एक्झाम्पल आहे. मी इथे फोटो मुद्दाम मोहेंजोदारो म्हटल्यावर आपल्या डोळ्यापुढे सगळ्यात पहिल्यांदा तिथला ग्रेट बाथ येतो पण तो टाकण्याऐवजी म्हणजे तो नंतर घेतलाय मी पण तो टाकण्याऐवजी मी इथे तिथल्या ड्रेनेज सिस्टीमचं चित्र टाकलेलं आहे. तुम्हाला दिसेल दोन चित्रांमध्ये एका ठिकाणी विटांनी बंद केलेलं ड्रेनेज तुम्हाला दिसतंय. ड्रेनेज म्हणजे ऍक्च्युली ही मलनिस्सारण व्यवस्था आहे तिथली आणि प्रत्येक घरातनं किंवा मेजॉरिटी घरांमधनं एक्झिट आहे या ड्रेनेज पिट्स मध्ये आणि आपल्याला हे असं अख्खं नेटवर्क पूर्ण शहरामध्ये पसरलेलं दिसतं. सोपपीट सुद्धा आहेत या ड्रेनेज सिस्टीम मध्ये. ह्याचा खूप लोकांनी डिटेल अभ्यास करून ह्याच्यामध्ये किती क्रिटिकल कंपोनंट्स त्यांनी तेव्हा वापरलेले आहेत त्याचा वापर होण्याच्या दृष्टीने किंवा ह्याचा मेंटेनन्स करण्याच्या दृष्टीने तर खूप इंटरेस्टिंग फीचर आहे हे. आणि हे इथे घालण्यामागचं मुख्य कारण हे आहे की सगळ्याच प्रगत काय म्हणायचं प्राचीन संस्कृतींमध्ये आपल्याला मलनिस्सारणाची इतकी उत्तम व्यवस्था फार क्वचित बघायला मिळते म्हणून हे उदाहरण मुद्दाम इथे घातलेलं आहे. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल आहे वेल्सचं. तर विहिरी आपल्याला इथे दिसतात की ही मोहेंजोदारो मधलीच चित्र किंवा फोटोग्राफ्स आहेत. त्याच्यात एक फक्त तुम्हाला आर्किओलॉजीच्या दृष्टिकोनातनं किंवा सांगायला मला आवडेल की इथे तुम्हाला दिसेल विहिरीचे उंचच उंच कॉलम्स तुम्हाला दोन फोटोज मध्ये दिसतायत हा आणि हा. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा आहे की आपण बघायला गेलो तर विहीर कधी एवढी उंच कधीच नसते पण एक्सकवेशन करताना त्याच्या आजूबाजूचा भाग पण खोदत गेल्यामुळे ती विहीर ऍक्च्युली जो आपण नॉर्मल विहीर जर का बघितली तर त्याचा जो भाग जमिनीखाली गेलेला असतो तोही आपल्याला इथे एक्सपोज झालेला दिसतोय. उजवीकडच्या वरच्या चित्रात तुम्हाला दिसेल की तो मुलगा ऍक्च्युली विहिरीच्या शेजारी उभा आहे त्यामुळे विहीर खरी किती खोलपर्यंत आहे ह्याचा अंदाज येईल तुम्हाला. दुसरी एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला दिसेल की ह्या सगळ्या विहिरी त्याच्या आजूबाजूच्या भिंती या पक्क्या भाजलेल्या विटांनी बांधलेल्या आहेत. हे सध्या माझं वर्क इन प्रोग्रेस आहे पण मला हे दाखवायचं होतं कारण मी मग अशी तुम्हाला ड्रेनेज सिस्टीमचा फोटो दाखवला. तर साधारण 400 ते 500 वर्ष सलग ह्या भागामध्ये वस्ती होती आणि तिथली वेगळ्या वेगळ्या पिरियड्स मधली आपण म्हणूया आर्किओलॉजिकल किंवा मटेरियल पिरियड्स मधले जर का आपण नकाशे एकमेकांशी जुळवायचा प्रयत्न केला तर आपल्याला हे असं ड्रेनेज नेटवर्क किंवा गटारांचं जाळं म्हणू शकतो आपण असं तिथे दिसतं. आणि हा ग्रेट बाथ किंवा याचा हे स्केमॅटिक ड्रॉइंग आहे, इमॅजिनरी ड्रॉइंग आहे, सगळ्यात डावीकडे आपल्याला दिसतंय ते. आणि तुम्हाला दिसेल की ह्याच्या आजूबाजूला स्टॉर्म वॉटर ड्रेन्स आहेत बांधलेले. उजव्या बाजूचा हा जो उजव्या बाजूचा हा जो फोटो दिसतोय हा जेव्हा ग्रेट पाथ ऍक्च्युली एक्सकवेशन मध्ये सापडला पहिल्यांदा तेव्हाचा फोटो आहे. कडेला स्टॉर्म वॉटर ड्रेन आपल्याला दिसतंय आणि त्याच्या डाव्या बाजूला इथे ग्रेनरी होती जी आधी बांधलेली होती असा पुरातत्व शास्त्रज्ञांचा अंदाज आहे आणि त्याच्यामुळे ते ड्रेन स्टॉर्म वॉटर ड्रेनचा आउटलेट बांधताना ती डॅमेज झाली असावी. इथे मध्यभागी तुम्हाला स्टॉर्म वॉटर ड्रेन कसं दिसतं, एक माणूस ऍक्च्युली पूर्ण उभा राहून त्याच्यातनं चालत जाऊ शकतो एवढी उंची ह्याची. तुम्हाला दिसेल कोणी आर्किटेक्ट असेल ऍक्च्युली तर तुम्हाला दिसेल की ही आर्च किती सुंदर बांधलेली आहे पक्क्या भाजलेल्या विटांची. हा ग्रेट पाथचा आत्ताचा फोटो आहे.
याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ह्या बाथचा पूर्ण फ्लोअर हा पाणी त्याच्यातनं आत झिरपू नये म्हणून तिथे वेगळी वेगळी केमिकल्स किंवा बिटुमेन सारखे पदार्थ वापरून त्याचा फ्लोअर पॅक केलेला आपल्याला दिसतो. आणि त्याच्या आजूबाजूला तुम्हाला दिसेल एक विहीर पण आहे, खोल्या आहेत. अर्थात आता ह्या वास्तूला काही धार्मिक महत्व आहे, स्पिरिच्युअल महत्व आहे, काही नुसती एक पब्लिक प्लेस आहे आजचे जसे स्विमिंग पूल असतात तशी. ह्याच्याबद्दल खूप मतमतांतर आहेत त्यामुळे आपण बहुधा त्याच्यात आत्ता नाही शिरणार. पण पाण्याच्या व्यवस्थेसाठी किंवा पाण्याच्या वापरासाठी काय प्रकारची आर्किटेक्चरल मार्वल्स आपल्याला दिसतात त्याचं हे खूप सुंदर एक्झाम्पल आहे. आणि हे खूप हा इंटरेस्टिंग फोटो मला हरप्पा .com नावाच्या साईटवर सापडला. तुम्ही जर का ओव्हरऑल काय म्हणूयात ह्याचा प्लॅन बघितला या घराचा, हा आत्ताच सिंध मधलं घर आहे मोहनजोदारोच्या एरियामधलं, तर तुम्हाला दिसेल की त्याचा लेआउट एक्झॅक्टली जी आपल्याला मगाशी मॅपमध्ये घरांचे लेआउट दिसले तसे आहेत. इथे तुम्हाला डावीकडे छोटस ड्रेन दिसेल, अर्थात ते कव्हर्ड नाही आत्ता. मग इथे बाहेर कोर्टयार्ड आहे, इथे छोटीशी विहीर दिसते अगदी सिमिलर छोट्याशा आकाराची, आणि मागे घर आहे. अर्थात हा आर्किओलॉजिकल इंटरेस्ट म्हणून मी तुम्हाला दाखवते. दुसरं एक्झाम्पल आपण बघूया धोलावीराचं. गुजरातमध्ये कच्छच्या रणात, ग्रेटर रण ऑफ कच्छमध्ये हे आहे. आणि आत्ता प्रॉबब्ली आत्ता इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच हे माहिती असेल, कारण आत्ता त्याला वर्ल्ड हेरिटेज जागतिक वारसा नॉमिनेशन मिळालेलं आहे. आणि जागतिक वारसा हे किंवा वर्ल्ड हेरिटेज नॉमिनेशन मिळण्यामागच्या महत्वाच्या कारणांमधलं एक तिथली पाणी व्यवस्था हे पण आहे. आता ही आपण हरप्पन किंवा इंडस सिव्हिलायझेशनचीच सिटी किंवा त्यातलंच शहर आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामधला मी मगाशी म्हणलं तसं भौगोलिक दृष्ट्या वेगळी वेगळी ठिकाणं असल्यामुळे कसा फरक पडतो त्याचा एक्झाम्पल तुम्हाला इथे दिसेल. इथे आता माझे दोन तीनच फोटो आहेत, पण प्रत्येक फोटोत तुम्हाला दिसेल की इथे कुठलंही स्ट्रक्चर हे भाजलेल्या विटांचं बनलेलं नाहीये. हे सगळं स्टोन मधलं किंवा मॅसनरी स्टोन, जे आपण पूर्ण वर्क केलेले स्टोन्स, कापलेले पूर्ण शेप दिलेले स्टोन्स ज्याला म्हणू, तशामध्ये इथले टँक्स बांधलेले आहेत. इथे इथलं वैशिष्ट्य म्हणजे खूप मोठे मोठे टँक्स किंवा वॉटर काय म्हणूया रिझर्वॉयर आपल्याला दिसतात. हा सॅटेलाइट व्ह्यू आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसतील एक दोन ह्या बाजूला पण आहेत. याच्यात आता इंटरेस्टिंग गोष्ट, आत्ता हा भाग हवामानाचा विचार करता एरिड किंवा खूप कमी पावसाचा प्रदेश आहे. आणि त्या काळामध्ये आत्ता इतका नसला तरी बहुधा एरिडच असावा असं वाटतं, कारण ज्या प्रकारे पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था इथे केलेली आहे त्याच्यावरून वर्षभर हे पाणी वापरता यावं ह्या उद्देशाने केलेलं दिसतं. हे जे सगळे वॉटर रिझर्वायर्स आहेत ते एकमेकांना जोडलेले आणि प्रत्येक टँकमधनं पाण्याचा प्रवाह एका ठराविक उंचीनंतर किंवा लेवल नंतर पुढच्या टँकमध्ये जावा अशी व्यवस्था केलेली दिसते. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट या मॅपमध्ये तुम्हाला दिसेल, हे हा खूप ऍक्युरेट नसला तरी चांगला रिप्रेझेंटेटिव्ह मॅप आहे. इथे वरती आणि खाली इथे मनसर आणि मनहर नावाचे दोन नाले आहेत. कंटूर व्हॅल्यूज जर का बघितल्यात तर तुम्हाला नॉर्थकडून साऊथकडे उतार आहे ह्या साईटला असं दिसेल. तर ह्या नाल्यांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बंड घालून, एक बंड इथे आहे, खालती पण आहेत चेक डॅम्स किंवा छोटे बंड आहेत, आणि तिथून पावसाळ्यामध्ये जेव्हा खूप पाणी ह्या नाल्यांमधनं वाहायला लागतं तेव्हा ते पाणी वळवून खालच्या नाल्यामध्ये सोडण्यासाठी ह्या टँक्सचा, जे आपण इकडे डावीकडे बघतोय, त्यांचा वापर केलेला आपल्याला दिसतो. सो नॅचरल स्लोप्सचा खूप टेक्निकली ऍडव्हान्स पद्धतीने वापर करून कसं पाणी किंवा पाण्याचं नियोजन करता येईल हे आपण आता साधारण 4000 वर्ष जुन्या संस्कृतीमधलं एक्झाम्पल बघितलंय. हे तिसरं एक्झाम्पल परत हे पॉप्युलर एक्झाम्पल आहे, आपल्याला माहितीये सगळ्यांना लोथलचं. इथे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हे डॉकयार्ड म्हणून वापरलं असावं असा अंदाज असला तरी ते कन्फर्मेटरी इंटरप्रिटेशन नाहीये म्हणून मी त्याच्यावर स्ट्रेस नाही करत आहे. पण मला इथे हे एक एक्झाम्पल मी मुद्दाम इथे घातलं की आपण जेव्हा
पुरातत्वीय अवशेषांवरनं जेव्हा निष्कर्ष काढायचा प्रयत्न करतो तेव्हा ते खूप अवघड असतात किंवा त्याला खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे तासून सुलाखून ते बघायला लागतात त्यांना कन्फर्म इंटरप्रिटेशन म्हणण्याआधी. म्हणून मी इथे एक्झाम्पल दाखवले की जर का हे डॉकयार्ड म्हणून वापरायचं असेल किंवा ऍक्च्युली बोटी बांधण्याची जागा किंवा बोट तिथे आणून उभी करता आली पाहिजे अशी जर का जागा असेल तर ह्याच्या इथे पाणी कसं आणता येईल ह्या डॉकयार्डमध्ये. शेजारी कॅनॉल किंवा नदी आहे तर हे वेगळे वेगळी पॉसिबल ड्रॉइंग्स दिलेली आहेत. ह्या सगळ्या पेपर्सचे आणि फोटोजचे रेफरन्स प्रेझेंटेशनच्या एंडला आहेत. कोणाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही बघू शकता. पण हे डॉकयार्डच असावं ह्याचं कारण दुसरं सांगण्यात येतं की ह्या पूर्ण टँकला दोन बाजूंना ओपनिंग्स आहेत की ज्याच्यामुळे पाण्याची लेव्हल कंट्रोल करता येऊ शकते. आणि दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे उजव्या बाजूला जो फोटो दाखवलेला आहे सीलिंगचा ज्याला काय म्हणायचं हरप्पन आर्टिफॅक्ट किंवा हरप्पन सिव्हिलायझेशन मधला एक इम्पॉर्टंट आर्टिफॅक्ट किंवा वस्तू ज्याला म्हणतात सीलिंग की ज्याचा उपयोग बहुधा व्यापारामध्ये किंवा ट्रेड एक्सचेंज ह्या पर्पजसाठी असावा असा अंदाज आहे. आणि ती ह्या ठिकाणी ह्या पर्टिक्युलर साईटवर खूप मोठ्या प्रमाणात मिळालेली आहेत. म्हणजे अगदी मोहनजोदारो हरप्पा पेक्षाही खूप जास्त सीलिंग एकाच ठिकाणी मिळालेलं लोथल हे गाव आहे. हेही गुजरातमध्येच आहे आणि त्यामुळे ही पोर्ट साईट किंवा हे डॉकयार्ड असावं पोर्ट साईट नाही डॉकयार्ड असावं असा अंदाज आहे. आपण त्याच्या थोड्या पुढच्या पिरियडकडे वळूया. आता तुम्हाला ऍक्च्युली असं दिसेल की ह्या सगळ्या पिरियड्सला असं खूप आपण त्याचे हार्ड बाउंड्रीज नाही आहेत सगळे ओव्हरलॅपिंग आहेत. पण त्यातल्या त्यात आपल्याला थोड्या बाउंड्रीज बघता आल्या तर त्यातली एक उदाहरणं बघायलाही सोयीचं होईल म्हणून मी त्याची अशी विभागणी केली आहे. प्री हिस्टॉरिक पिरियड मध्ये आपल्याला हे करेज किंवा कनात असं एक्झाम्पल आहे. हे आपल्याला मुख्यतः सेंट्रल एशिया किंवा ओमान अफगाणिस्तान इराण कझाकस्तान ह्या देशांमध्ये पाहायला मिळणारी ही व्यवस्था आहे. तुम्हाला इथे दिसेल डावीकडे खालचा फोटो जो आहे हे असे छोटे छोटे गोल हा एरियल फोटो आहे. छोटे छोटे गोल दिसतील खूप वाळवंटी प्रदेश असलेल्या एरियामध्ये पसरलेले आणि त्याच्यामध्ये ही जी वरची स्ट्रक्चर्स दाखवलेली आहेत तर ही पब्लिक प्लेस असल्यासारखी जागा तुम्हाला दिसेल की जिथे पाणी मिळवण्यासाठी किंवा पाणी कलेक्ट करण्यासाठी लोक जमू शकतात. ह्या जागांचा बाहेर न दिसणारा फसाड किंवा त्याची एंट्री त्याचं मुख्य प्रवेशद्वार कशा पद्धतीने दिसत असेल ते आहे. आणि आता तुम्हाला हे कळत नसेल की हे जे छोटे छोटे गोल दिसत आहेत ते नक्की त्याच्यातनं पाणी कुठून आणि कसं आपल्याला मिळतंय तर आता हा त्यातल्याच एका गोलाचा जवळनं घेतलेला फोटोग्राफ आहे. खाली तुम्हाला दिसेल की कनात किंवा करेज ही सिस्टीम जी आहे तर ती जे नॅचरल भूजलाचे साठे असतात किंवा ऍक्विफर्स ज्याला म्हणतात तर त्यांना टॅप करून ते शोधून काढून त्यांना एकत्र जोडून केलेली ही सिस्टीम आहे. सो तुम्हाला या चित्रांमधनं कदाचित कळेल की हे वॉटर टेबल आहे किंवा भूजल पातळी आहे. त्यातनं हा कनातचा कॅनॉल आहे काढलेला. हा अंडरग्राउंड आहे पूर्ण आणि त्या कॅनॉलला किंवा त्या ऍक्वेडक्टला जमिनीच्या पृष्ठभागावरती हे ऍक्सेस दिलेले आहेत म्हणजे इथनं तुम्ही ते पाणी वापरू शकता. हा जो प्रत्येक गोल तुम्हाला इथे दिसतोय हा त्यातला एक गोल आहे किंवा हे जे मागे दिसते ही लाईन ही आहे किंवा हे इथे क्रॉस सेक्शन मध्ये आपल्याला दिसतंय. आणि हाच गोल इथे अजून जवळून अर्थात हा फोटो वेगळ्या ठिकाणचा आहे पण एक्झाम्पल म्हणून मी दाखवते की खालनं हे आपल्याला कनात मधनं पाणी वाहताना दिसतंय आणि हा गोल आहे इथे. आणि तुम्हाला ऍक्च्युली दिसेल की ते इतके छोटे आहेत पण अशा मापाचे आहेत की पाण्यातला गाळ काढण्यासाठी किंवा मेंटेनन्सच्या दृष्टीने एक माणूस नक्की आत उतरू शकेल एवढा त्याचा डायमीटर आपल्याला दिलेला दिसतो. आणि हीच एक्झाम्पल्स नंतर ऍक्च्युली आपल्याला भारतामध्येही दिसतात ती आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये बघूयात. हे मग ही जी एक्झाम्पल दाखवली ही प्री हिस्टॉरिक पिरियड मधलीच पण भारताबाहेरची इंटरेस्टिंग आणि वेगळी एक्झाम्पल्स म्हणून मी तुम्हाला दाखवली. आता अर्ली हिस्टॉरिक पिरियड मध्ये म्हणजे साधारण इसवी सन पूर्व 6व्या 7व्या शतकापासून पुढे 2र्या 3र्या शतकापर्यंत कॉमन एराच्या किंवा
इसवी सनाच्या तिसऱ्या चौथ्या शतकापर्यंत आपण उदाहरणं याच्यात बघू. त्याच्यात आपल्याला रिझर्वायर दिसतील, फ्लड वॉटर मॅनेजमेंट केलेली दिसेल, नदीमधनं कॅनॉल्स काढलेले दिसतील. हे खूप प्रसिद्ध एक्झाम्पल आहे. बऱ्याच मे बी तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ही जागा पाहिलेलीही असेल. मला हे उदाहरण देताना छान वाटतंय कारण रिसेंटली मला ही जागा बघता आली. हे गुजरात मधलं जुनागड किंवा गिरनार नावानी पण जे प्रसिद्ध आहे ती ही जागा आहे. सुदर्शन लेक नावाचा खूप मोठा तलाव तिथे बांधलेला आहे आणि डाव्या बाजूला जो फोटो बघतोय तो जुनागड रॉक इन्स्क्रिप्शन किंवा जुनागड मधला शिलालेख ज्याला म्हणतात त्याचा हा खूप जुना फोटो आहे. म्हणजे अगदी ब्रिटिश कालीन म्हटला तरी चालेल की जेव्हा तो सापडला पहिल्यांदा. आता याचं ह्या उदाहरण एका घेण्यामागचं कारण काय आहे तर आपल्याला असं दिसेल की ह्याच्यावर आपल्याला तीन वेगळे वेगळे शिलालेख दिसतात. हा मागे फोटो आहे त्या दगडाच्या भोवती आज पूर्ण एक मोठी खोली किंवा एक सभागृह बांधल्यासारखं केलेलं आहे आणि ते वर साईडनी त्याला जिना रेलिंग वगैरे करून आपण चढून बघू शकतो वरच्या बाजूनी पण सगळे इन्स्क्रिप्शन. आणि हा इन्सेट मध्ये मॅग्निफाईड फोटो आहे ज्याच्यात तुम्हाला ब्राह्मी स्क्रिप्ट मध्ये इन्स्क्रिप्शन लिहिलेलं दिसेल. तीन वेगळी वेगळी वेगळ्या वेगळ्या काळातली इन्स्क्रिप्शन ह्याच्यामध्ये आहेत. मी जस्ट शॉर्ट मध्ये म्हणजे काय म्हणायचं त्याला एक आपल्याला त्याच्याशी जवळीक वाटेल म्हणून मी त्याच्यामधले दोन तीन डिटेल्स तुम्हाला सांगते त्या इन्स्क्रिप्शन्स मधले. की हा चौथ्या किंवा तिसऱ्या शतकामध्ये इसवी सन पूर्व चंद्रगुप्त मौर्याचा तिथला जो प्रोव्हिन्शियल गव्हर्नर होता तर त्यांनी हा बांधला वैश्य पुष्यगुप्त नावाचा. आता ही माहिती आपल्याला मिळते अशोकाच्या इन्स्क्रिप्शन मध्ये जो साधारण तिसऱ्या इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकातला आहे. आणि तो म्हणतो की ह्या तलावामध्ये बऱ्याच इम्प्रुव्हमेंट केल्या तुषास्फ नावाच्या यवनानी म्हणजे ग्रीक माणसानी. त्याच्यानंतर सेकंड सेंचुरी सीई म्हणजे साधारण 500 वर्षांनंतरचा दुसरा शिलालेख आहे जो रुद्रदामन नावाचा वेस्टर्न क्षत्रप किंवा पश्चिमी क्षत्रप ज्यांना म्हणतात तर त्याचा आहे. आणि तो उल्लेख करतो की ह्या लेकला स्टॉर्ममुळे किंवा मोठ्या वादळामुळे भगदाड पडलं होतं, तो डॅमेज झालेला होता, तो त्यांनी रिपेअर करून घेतला, त्याची स्ट्रेंथ वाढवली आणि हे सगळं काम सौराष्ट्र रिजनचा किंवा सौराष्ट्र या विभागाचा जो गव्हर्नर होता त्याचं नाव सुविशाख होतं, त्यांनी हे सगळं काम केलं. आता 5व्या शतकामधला अजून एक शिलालेख तिथे आहे म्हणजे साधारण ह्या शिलालेखाच्या 300 वर्षांनंतर जो स्कंदगुप्ताचा शिलालेख आहे. आणि तो परत आपल्याला सांगतो की तिथे खूप जोरदार पाऊस झाल्यामुळे लेक डॅमेज झाला, त्याची सगळी दुरुस्ती त्याचं रिपेअर वर्क चक्रपालिका नावाच्या माणसाने केलं जो तिथल्या प्रोव्हिन्शियल गव्हर्नरचा किंवा सौराष्ट्राचा जो मेन गव्हर्नर होता त्याचा मुलगा होता. इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट मला ही वाटते की हा लेक अतिशय स्ट्रॅटेजिक लोकेशनला आहे. म्हणजे गिरनार ही जागा हिंदू आणि जैन दोन्ही धर्मियांसाठी खूप स्पिरिच्युअल किंवा महत्वाची जागा मानली जाते. ह्या ठिकाणी रेकॉर्ड मेंटेनन्सचे जे एक्झाम्पल आपल्याला दिसतं ते अमेझिंग एक्झाम्पल आहे. कारण आपण ऍक्च्युली ह्या तलावाची साधारण 800 वर्षांची हिस्ट्री त्याच्यामध्ये ट्रॅक करू शकतो. अर्थात जेव्हा शिलालेख लिहिला तो त्या वेळेचा आपल्याला स्नॅपशॉट मिळाल्यासारखं आहे. पण काहीच नसण्यापेक्षा हे असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आपण त्याच्यामध्ये हे जे डिटेल्स मिळतात त्याच्यातनं आणि इतर ऐतिहासिक माहिती त्याच्या आजूबाजूची गोळा करायला लागल्यावर हे डिटेल्स मिळणं किती महत्वाचं आहे हे आपल्याला त्याच्यातनं जाणवतं. त्याच्यामध्ये आपण बघायला गेलो तर तलाव डॅमेज का झाला आणि तो कसा रिपेअर केला किंवा कशासाठी रिपेअर केला ह्याचे डिटेल्स आपल्याला दिसतात. प्रत्येक आधीच्या माणसांनी केलेलं काम किंवा तेव्हा ज्या माणसांनी काम केलं त्याला पूर्ण एक्नॉलेज केलेलं, त्याला क्रेडिट दिलेलं आपल्याला दिसतं. जे आज सुद्धा आपल्याला खूप रेअर वाटेल प्रॉबब्ली. खूप वेळा आपल्याला नुसतीच कामं झाली पण कोणी केली त्यांचं क्रेडिट नाही दिलेलं किंवा क्रेडिट चोरलेलं, दोन्ही एक्झाम्पल्स दिसतात. आणि त्यामुळे रेकॉर्ड मेंटेनन्सच्या दृष्टीने हा खूप महत्वाचं हे एक्झाम्पल आहे असं मला वाटतं. म्हणून ते इथे मला दाखवावं असं वाटलं. आता हे जरा वेगळं एक्झाम्पल आहे. मे बी तेवढं हे पॉप्युलर नसावं कारण
मला स्वतःला खूप लोकांनी ते विजिट केलेली किंवा हे पाहिलेलं असे सापडले नाही, पण हेही खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे साधारण ह्याच पिरियड मधलं. किंवा आपण अगदी नॅरो डाऊन करायचं झालं तर फर्स्ट सेंचुरी किंवा इसवी सनाच्या साधारण इसवी सनापूर्वीच्या साधारण पहिल्या शतकातलं आपल्याला इथे दिसेल. ह्या डावीकडच्या चित्रामध्ये दिसेल शृंगवेरपुरा नावाची ही साईट आहे आणि गंगेच्या काठावर हे आहे आणि आपल्याला माहिती आहे गंगेला येणारा पूर हा खूप भयंकर असतो. नदीचा प्रवाह खूप काही मैल किंवा काही किलोमीटर दोन्ही तीरांवर इकडे तिकडे जातो आणि मोठी मोठी फ्लड प्लेन्स क्रिएट होतात आणि ही खूप शेकडो वर्षांपासूनची हिस्ट्री आहे. सो गंगेला पूर आला तर तो आजच आला असं नसतं, त्याच्या मागे अनेक वर्षांपासून तो येतोय. त्याच्यामध्ये पॅटर्न्स आहेत, हवामानामुळे होणारे बदल आहेत. आपल्याला इथे दिसतंय की तो पूर आला की ते एक्सेस पाणी कसं वापरता येईल त्याची व्यवस्था इथे आपल्याला केलेली दिसते. एका टँक हा जो डावीकडे वरती आपल्याला कॅनॉल दिसते, मी या चित्रामधनं सांगते तुम्हाला, त्या पुराचं आलेलं एक्स्ट्रा पाणी किंवा जास्तीचं पाणी ह्या कॅनॉलमध्ये घेतलेलं आहे. त्या कॅनॉलमधनं हे पाणी एका सेडिमेंटेशन होईल अशा टँकमध्ये घेतलेलं आहे. तिकडनं अजून दोन टँक्समधनं ते फिरवून एका गोलाकार टँकमध्ये, म्हणजे जिथे ऍक्च्युली लोकांनी ते वापरणं अपेक्षित आहे किंवा लोकांना त्याला ऍक्सेस दिलेला आहे अशा ठिकाणी आणलेलं आहे आणि त्याच्यानंतर परत एक्स्ट्रा वॉटर किंवा एक्स्ट्रा पाणी नदीच्या प्रवाहात सोडून दिलेलं आहे. खूप इंटरेस्टिंग गोष्ट याच्यामध्ये ही आहे की त्या नदीच्या प्रवाहात पुढे जी कुठली शहरं आहेत किंवा ज्याला आपण डाऊनस्ट्रीम सेटलमेंट्स लोकॅलिटीज म्हणतो त्यांनाही ते पाणी परत वापरता यावं किंवा आपल्या गरजेपुरतं आपण त्या पुराच्या पाण्यातनं घेतलं आणि पुढे नको असलेलं पाणी आपण पुढे सोडून दिलं हा विचार आपल्याला त्याच्यात दिसतो. आणि त्याच्याही आधीची गोष्ट की पुरामुळे आलेलं जास्तीचं पाणी आपण वापरू शकतो हा विचार येणं आणि ती सिस्टीम बनवणं. तुम्हाला इथे दिसेल विटांमधनं पूर्ण बांधीव काम केलेलं इथे तुम्हाला दिसेल या सगळ्या ठिकाणी. उत्तर प्रदेशमध्ये ही साईट आहे आणि हे त्याचं ड्रॉइंग आहे. आणि तुम्हाला ह्या ड्रॉइंगवरनं असं दिसेल की गंगेला येणाऱ्या पुराला तोंड देऊ शकेल इतकी स्ट्रॉंग सिस्टीम किंवा इतकं मजबूत बांधकाम हे केलेलं आहे. ते बांधकाम करताना किती पाणी आपण ह्याच्यामध्ये अकोमोडेट करू शकतो किंवा आपल्याला किती पाण्याची गरज आहे ह्याचा अभ्यास केलेला दिसतो. पुराची पुराची पिरियॉडिसिटी म्हणू किंवा दरवर्षी कधी साधारण पूर येतो त्याची इंटेन्सिटी काय असते ही पूर्ण माहिती असल्याशिवाय असं बांधकाम करता येणं शक्य नाही असं मला स्वतःला वाटतं. आणि आज आपण पुण्यामधले लोक तर इतरही शहरांमध्ये असेल पण आपण ते डेफिनेटली एक्सपिरियन्स करतोय अगदी आंबील ओढ्यापासून मुळा नदीच्या मोठा नदीच्या इतर अनेक भागांमध्ये सुद्धा. आणि मगाशी म्हटलं तसं की ही सगळी स्ट्रक्चर्स तयार करून ती सर्व्हिसेबल ठेवणं ती मेंटेनेबल ठेवणं हेही ह्याच्यामध्ये काळजीपूर्वक केलेलं आपल्याला दिसतं. हे त्या मगाच्या स्केमॅटिक ड्रॉइंगचं हे काय म्हणायचं ऍक्च्युली टू द स्केल इंजिनिअरिंग ड्रॉइंग म्हणलात तरी चालेल तसं हे आहे. हे आर्किओलॉजिकल एक्सकवेशन मध्ये सापडलेलं एक छान वेगळ्या प्रकारचं एक्झाम्पल आहे कारण त्याच्यामध्ये ते दिसायला ऍक्च्युली कनात किंवा करेज सारखं वाटतं पण त्याच्याबद्दल अजून कन्फर्म इंटरप्रिटेशन करता नाही येऊ शकलेलं. भोन नावाची ही जागा आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये विदर्भात. आणि आपल्याला दिसेल की हे पूर्णा नदीच्या जवळ वसलेलं गाव आहे. तिथे पूर्णा नदीमधनं पाण्याचा कॅनॉल काढून त्याच्यामध्ये पाण्याची लेवल बंड्स आणि काय बंड्स किंवा वाट्यात छोटे छोटे लेवल त्या कॅनॉलची ऍडजस्ट करण्यासाठी बंड्स घातलेले दिसतात आणि जे एक्स्ट्रा पाणी आहे ते मागच्या चॅनलमध्ये ते पाणी परत टाकता येईल एक्स्ट्रा झालेलं अशी सोय केलेली याच्यामध्ये दिसते. ह्या कॅनॉलवर हे आपल्याला डावीकडे जे ड्रॉइंग दिसतंय तर ह्या कॅनॉलच्या दोन्ही बाजूंनी पक्क्या विटांचं बांधकाम केलेलं आहे आणि हे सगळं आपल्याला जमिनी खाली दिसतं ऍज ऑफ टुडे म्हणजे एक्सकवेशन मध्ये सापडलेलं आहे. पण त्यातला हा जो चौकोन दिसतोय तुम्हाला ट्रेंच ए नावाचा त्याचा हा फोटो आपल्याला इथे दिसतोय. त्या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की सुपर स्ट्रक्चर जे आहे किंवा त्या आडव्या कॅनॉलवर उभं किंवा वरपर्यंत आलेलं जे स्ट्रक्चर आहे
ते दगडांमध्ये किंवा विटांमध्ये बांधलेलं आपल्याला दिसतंय. आता हे स्ट्रक्चर जर का आपण खालपर्यंत बघितलं तर ते खालची जी कॅनॉलची लाईन आहे तिथपर्यंत जाऊन मिळालेलं म्हणजे वॉटर लेवलला टेकलेलं दिसतं. त्यामुळे बघायला गेलो तर हा कनात किंवा करेत सारखा आणि हा त्याचा ऍक्सेस पॉइंट असावा पाण्याचा असं वाटावं असंच हे स्ट्रक्चर दिसतं. पण एक्सकवेशन मध्ये हा सगळा कॅनॉल अंडरग्राऊंड सापडल्यामुळे आता तो आर्किओलॉजीच्या तत्वानुसार गेल्या 2000 वर्षांमध्ये मातीचा भराव पडून तो जमिनीखाली गेला असावा का तो त्याच लेवलला होता हे वेगळ्या वेगळ्या हे तपासून पाहण्याची गरज आहे असं मला वाटतं. आपण थोडं पुढे म्हणजे हिस्टॉरिक पिरियड मध्ये आधी आपण अर्ली हिस्टॉरिक पिरियड मध्ये होतो आणि हिस्टॉरिक पिरियड म्हणजे आपण साधारण इसवी सनाच्या 4थ्या 5थ्या शतकापासून पुढे 12व्या 13व्या शतकापर्यंत एवढा साधारण काळ आपण इथे बघतोय. आणि मी म्हणलं तसं की या खूप ब्रॉड कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये हार्ड अँड फास्ट बाउंड्रीज नाहीयेत पण ही साधारण ही रेंज आहे आता जी आपण उदाहरणं बघू त्याची. ह्याच्यामध्ये आपल्याला उदाहरणं दिसतील ज्याच्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग दिसेल, रेझर्वॉयर्स बांधलेले दिसतील, नदीचं पाणी वळवून त्याचा उपयोग केलेला दिसेल. मग अशी शृंगवेर पुराचं एक्झाम्पल पाहिलं तसंच फ्लड मॅनेजमेंटचं किंवा पुराच्या पाण्याचं नियोजन दिसेल आणि अर्थात वेल्सचं वेगळं एक्झाम्पल आपल्याला दिसेल विहिरींचं. आता हे एकाच केव्हचं मी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून उदाहरण टाकलंय. कान्हेरी गुंफांमधलं हे चित्र आहे, हे फोटोग्राफ्स आहेत. पण मी रिप्रेझेंटेटिव्ह अशासाठी म्हणलं की महाराष्ट्रामध्ये जेवढ्या केवढ्या रॉकट केव्ज आहेत किंवा दगडामध्ये कोरलेल्या गुफा आपण ज्याला म्हणू, मेजॉरिटी केसेसमध्ये या बुद्धिस्ट किंवा जैन भिक्षूंसाठीच्या आपल्याला दिसतात. ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी आपल्याला पाण्याची काही ना काही व्यवस्था जरूर केलेली दिसते. अर्थात ती तिथल्या तिथल्या भौगोलिक ह्याच्यानुसार किंवा तिथले उतार कसे आहेत, तिथे पाणी किती झिरपतंय ह्यानुसार वेगळी वेगळी केलेली दिसते. इथे आपण जर का कान्हेरीचं एक्झाम्पल बघितलं तर आपल्याला इंटरेस्टिंग 3-4 गोष्टी दिसतील. इथे डावीकडच्या फोटोमध्ये पाहिलं तर डोंगर उतारावरनं येणारं पाणी सावकाश अतिशय काळजीपूर्वक वाहत आणून एखाद्या खोल खळग्यामध्ये साठवणं हे आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतंय. डावीकडे आपण जर का खालचा फोटो बघितला तर ही जी चीर दिसतीये भिंतीतली ते इकडे उतारावरनं आणि इकडच्या उतारावरनं साठलेलं पाणी ह्या चिरेत न येऊन ह्या हौदामध्ये साठलेलं दिसतंय. ह्याच हौदाचा हा जवळनं असलेला फोटो आहे. सो ही आपल्याला इथे काय म्हणायचं पाईप नाही म्हणता येणार याला, पण ओपन पन्हाळीसारखं म्हणलात तर तसं आहे आणि त्यातनं ह्याच्यामध्ये पाणी जाते. हे आपल्याला इकडे टँक्स दिसतील आणि तुम्हाला दिसेल की थोडा थोडा स्लोप आहे प्रत्येकाला आणि हे आतनं जॉईन केलेले पण आहेत काही ठिकाणी. सो ही एक्झाम्पल्स आपल्याला बेसिकली पावसाचं पाणी किती काळजीपूर्वक आपण साठवू शकतो ते वापरू शकतो हे ह्याच्यातनं दिसतंय. एक अजून इंटरेस्टिंग एक्झाम्पल माझ्याकडे, मी त्याचा फोटो घालायला विसरले ऍक्च्युली, मला ते नंतर सुचलं. पण बऱ्याचशा गुफांमध्ये आपल्याला असं दिसतं की आता या गुफांना दारं नाहीयेत किंवा वरनं पन्हळी नाहीयेत, त्यामुळे दगडाच्या वरच्या भागावरनं पावसाचं येणारं पाणी निथळून आत गुहेच्या यायला नको म्हणून एक पन्हळ आपल्याला दगडामध्येच कोरलेली दिसते. बऱ्याच गुहांच्या तोंडाशी किंवा सुरुवातीला आपल्याला ही पन्हळ दिसते ज्याच्यातनं ते पाणी त्या एज पर्यंत येऊन त्या पन्हळीत जाऊन मग त्या उतारावरनं त्या गुहेच्या तोंडाच्या डाव्या बाजूनी किंवा उजव्या बाजूनी जमिनीवर पडतं, ते गुहेच्या दारात समोर पडत राहत नाही. आणि आता असे अनेक एक्झाम्पल्स आपल्याला नाणेघाटात दिसतील, इतर गुहांमध्ये दिसतील. नाणेघाटामध्ये पाण्याच्या मोठ्या मोठ्या टाक्या खोदलेल्या आपल्याला दिसतात. मुख्य जी केव आहे नाणेघाटाची त्याच्या शेजारी, सातवाहनकालीन जी केव आहे त्याच्या शेजारी. आणि किती टाक्या आहेत अशा आता कान्हेरीच्या, तर सॉरी त्याचं एक्झाम्पल म्हणून हा नकाशा दाखवते मी. इथे तुम्हाला निळ्या रंगामध्ये सिस्टर्न्स म्हणजे टाकी पाण्याची किंवा रिझर्वर ज्याला म्हणून ते आपल्याला दिसत आहेत. आणि तुम्हाला इथे दिसेल ओळणी इथे सगळीकडे आहेत. इथे डावीकडे तुम्हाला दिसेल पाण्याचे कॅनॉल आहे हा, इथे डॅम घातलेले दिसत आहेत.
आणि डोंगर उतारावरनं जिथून पाणी येईल ते बरोबर साठवून कसं वळवता येईल याची व्यवस्था केलेली आपल्याला दिसते. आता हे उदाहरण मगाच्या भारताच्या नकाशामध्ये नव्हतं, सुरुवातीला दाखवला तो, पण हे साधारण 12व्या शतकातलं कंबोडियामधलं एक्झाम्पल आहे. हेही खूप पॉप्युलर एक्झाम्पल आहे, पण खूप वेळा आपल्याला हेही जागतिक वारसा स्थळ आहे, पण खूप वेळा आपल्याला ह्या ठिकाणांमध्ये काय आपण इंटरेस्टिंग बघतोय किंवा ह्याचं महत्व, ह्याचं युनिकनेस काय आहे, ह्याचं वैशिष्ट्य काय आहे हे आपल्याला पटकन लक्षात येत नाही, किंवा बाकीच्याच त्याच्या ऑरामध्ये आपण खूप भारावलेले असतो, त्यामुळे आपण त्यातली जी टेक्निकल पिक्युलियारिटी आहे ती आपली खूप वेळा मिस होते. म्हणून हे एक्झाम्पल मी इथे घातलं. आपल्याला माहितीये की त्या अंकोरवटच्या बाजूनी खूप मोठे मोठे तलाव आहेत, रिझर्वायर्स आहेत. तो अख्खा टेम्पल कॉम्प्लेक्स किंवा मंदिरांचा पूर्ण प्राकार किंवा परिसर ज्याला म्हणतात तो सीएम रिप नावाच्या नदीच्या जवळ आहे. आणि सीएम रिप मध्ये पाणी हे टोनले सॅप नावाचा एक मोठा लेक किंवा खूप प्रचंड मोठा लेक आहे, त्याच्यामधनं या नदीमध्ये पाणी येतं. आणि या नदीतनं अनेक वेगळ्या वेगळ्या कॅनॉल्स काढून, तुम्हाला इथे डावीकडे निळ्या रंगामध्ये जे दिसतील छोटे छोटे कॅनॉल्स त्या मंदिरांच्या बाजूनी केलेले किंवा रिझर्वर्स, त्याच्यामध्ये हे पाणी आणलं जातं. आता ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ह्या मंदिरांचा जो बेस आहे किंवा जे फाउंडेशन आहे ते ज्याच्यावर आहे त्याला सँडी अल्युव्हियल सबस्ट्रेट म्हणतात, किंवा वाळू जी असते फ्लड मधनं येणारी त्या प्रकारचा बेस आहे या फाउंडेशनमध्ये. आणि तो जर का भूजलाची पातळी किंवा ग्राउंड वॉटर लेवल जर का खाली गेली तर ती बेसिकली याला धरून ठेवते, या अल्युव्हियम सबस्ट्रेटला. ती पातळी जर का खाली गेली तर ही अल्युव्हियम वाळू किंवा हा जो सबस्ट्रेट आहे तोही खचू शकतो आणि त्यांनी पूर्ण मंदिराचा ढाचा निसटू शकतो. सो तुम्हाला कळेल की ह्या हे अख्खं मंदिर एका जागी उभं राहण्यामध्ये ग्राउंड वॉटरची लेवल मेंटेन केलेली असणं किंवा ती सतत मेंटेन ठेवणं हे किती क्रिटिकल आहे. आता ऍट द सेम टाइम तिथे आजूबाजूला खूप मोठी वस्ती आहे, लोक राहत आहेत, त्यामुळे शेती आहे खूप मोठ्या प्रमाणात, त्यामुळे पाण्याचा वापर हा फक्त सुशोभीकरणासाठी किंवा ग्राउंड वॉटर अव्हेलेबल असल्यामुळे ते फक्त मंदिरासाठी आहे तर ते वापरून चालणार नाही असं तर करता नाही येणार. त्यामुळे आपल्याला असं दिसतं की ग्राउंड वॉटर जरी वापरलं किंवा विहिरी किंवा टँक्स मधनं तिथे झरे आहेत त्याच्यातनं वापरलं तरी ते कायम त्याची लेव्हल मेंटेन कशी होईल हे ही व्यवस्था इथे केलेली आपल्याला दिसते. ह्या पुढच्या फोटोमध्ये ऍक्च्युली इंटरेस्टिंग दिसेल हा जो डावीकडचा मॅप आहे तर हा ऍक्च्युली पिरियॉडिकली ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम हे वेगळे वेगळे कॅनॉल्स, हे वेगळे वेगळे रिझर्वायर्स कसे प्रकाशात आले हे तुम्हाला दिसेल. की हा सगळ्यात पहिला स्केमॅटिक आहे, पहिला मॅप आहे की सगळ्यात पहिल्यांदा कुठला रिझर्वायर आणि कुठला कॅनॉल होता, हळूहळू कसे ते डेव्हलप होत गेले. आणि हा आज आपल्याला दिसणारा अंकोरवटचा परिसर आहे आणि त्याच्यामध्ये हे बॅरे म्हणतात त्याला ज्याला जे रिझर्वायर्स आहेत आणि त्याच्यामध्ये आणि हा अंकोरवटचा मेन टेम्पल कॉम्प्लेक्स आहे. हे खूप युनिक एक्झाम्पल, युनिक इन द सेन्स आजच्या प्रेझेंटेशन मधलं युनिक, पण ऍक्च्युली आपण भारतात बघायला गेलो तर आपल्याला अशा अनेक एक्झाम्पल्स दिसतात ऍक्च्युली ह्या प्रकारची. अर्थात प्रत्येक ठिकाणचं डिटेल कार्विंग किंवा तिथले विषय किंवा त्याचा साईज हे वेगळे वेगळे असतील. ही राणी की वाव नावाची जागा आहे पाटणमध्ये, परत हे गुजरातमधलंच एक्झाम्पल आहे. आणि ओके, इंटरेस्टिंगली ही सुद्धा वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. आपण बहुधा वर्ल्ड हेरिटेज साईट बऱ्याच घेतलेल्या दिसतात एक्झाम्पल्स म्हणून. 11व्या शतकामध्ये बांधली गेलेली ही वेल आहे चालुक्य राजांच्या कारकिर्दीमध्ये. आणि ही बांधल्यानंतर ऍक्च्युली ही विहीर कशी आहे तर सॉरी मी माझ्या ह्या टेक्स्टच्या खाली इकडे ऍक्च्युली विहीर गेली. मूळ विहीर ह्या भागात आहे गोल, इथे जी आपण नॉर्मल विहीर जी आपल्या डोळ्यासमोर येईल ती. आणि त्या विहिरीच्या पुढे पूर्ण हा फोटो, हा जो परिसर आहे
हा पूर्ण डेकोरेटेड किंवा स्कल्प्टेड भाग आहे. हाच फोटो आपण जर का उलट्या बाजूने पायऱ्यांच्या दिशेने जर का विहिरीकडे बघितलं तर तो असा दिसतो. हा विहिरीचा गोलाकार वरचा भाग तुम्हाला दिसेल. इथून खाली पाहिल्यावर डायरेक्ट विहीर दिसते तुम्हाला. ह्याला आर्किटेक्चरल किंवा स्ट्रक्चरल इम्पॉर्टन्सच्या दृष्टीने बघायला गेलं तर याला इन्व्हर्टेड टेम्पल असं पण म्हणतात बऱ्याचदा. या राणी की वावचं महत्व हे आहे की इथलं जे डेकोरेशन आहे किंवा इंट्रिकेट कार्विंग आहे त्याच्यामध्ये इतके डिटेल्स आहेत, इतक्या मायथॉलॉजिकल स्टोरीज आहेत आणि आपल्याला इतक्या वेगळ्या वेगळ्या आयकोनोग्राफीज इथे दिसतात आणि त्या सगळ्या पाण्याशी जोडलेल्या आपल्याला दिसतात. आणि मी मगाशी म्हटलं तसं इन्व्हर्टेड टेम्पल असं जर का तुम्ही त्याला म्हणलात की हा सगळा मंदिराचा प्राकार आहे आणि हे जर का गर्भगृह असेल तर गर्भगृह म्हणजे ऍक्च्युली गर्भगृहात जिथे देव असतो तिथे आपल्याला पाणी दिसेल. त्यामुळे पाण्याला पाण्याची सॅन्टिटी किंवा पाण्याचा सॅक्रेडनेस आपल्याला ह्या राणी की वावच्या स्टेपवेलमध्ये दिसतो. अनफॉर्च्युनेटली ही वेल बांधल्यानंतर काही वर्षांनी तिथून बाजूला एक नदी वाहते त्या नदीचं नाव सरस्वती नदी आहे. आता ही नदी म्हणजेच ज्याच्याबद्दल अनेक वाद विवाद आहेत त्या ती लुप्त झाली तीच सरस्वती नदी ही काही तिथली वेगळी नदी आहे आणि त्याचं ही नाव सरस्वती आहे हे वादाचे विषय. पण हा जो म्हणजे घग्गर हाकरा नावाचा जो चॅनल म्हणतात आर्किओलॉजिकल की जो सरस्वती नदीचा चॅनल असावा असं म्हणतात त्याच्या जवळपासचाच हा प्रदेश आहे. आणि त्या नदीला पूर आल्यामुळे ही अख्खी स्टेपवेल पुराच्या पाण्यामुळे भरून गेली. पूर्ण कोलॅप्स झाले त्याच्या आजूबाजूच्या ज्या वॉल्स आपल्याला दिसतात भिंती किंवा तिथली जी स्कल्पचर्स आहेत तिथले जे पिलर्स आहेत हे सगळं ऑलमोस्ट कोलॅप्स झालेलं होतं पुराच्या पाण्यामुळे. आणि पुढे कित्येक शतकं का किंवा इनफॅक्ट कित्येक नाही म्हणणार मी पण 2-3 शतकं ते तसंच्या तसंच जमिनीखाली पुरलेल्या अवस्थेत राहिलं. हा फोटो आहे जेव्हा इथनं काही अवशेष मिळतायत हे ब्रिटिशांच्या लक्षात आलं आणि नंतर ऍक्च्युली 1940-80 दरम्यान इथे खूप मोठ्या प्रमाणावर एक्सकवेशन करण्यात आली आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया कडनं किंवा इव्हन लोकल स्टेट डिपार्टमेंट कडनं पण. आणि हा फोटो तुम्ही पाहिला तर तुम्हाला कळेल की किती वेल रिस्ट्रक्चर किंवा रिस्टोरेशन केलेलं आपल्याला दिसतंय इथे. आणि हा जो पूर्ण तुम्हाला दिसतोय हा पूर्ण गाळ आहे नदीच्या पुराचा कित्येक दशक तिथे साठलेला. आणि हे ह्यातले काही फोटो ऍक्च्युली युनेस्कोच्या वेबसाईटवरनं मी घेतलेत तर तिथे काही इंटरेस्टिंग नोट्स मला मिळाल्या ह्या साईट बद्दलच्या की जेव्हा वर्ल्ड हेरिटेज म्हणून डिक्लेअर करतात एखादी जागा किंवा जागतिक वारसा असं त्याला म्हणण्यामागे काही स्पेसिफिक कारणं असतात ती काय असतात तर ती ह्याच्याबद्दलची मी जेव्हा वाचत होते तर ती मला खूप इंटरेस्टिंग वाटली. ती मी नोट करून ठेवली आहेत तुम्हाला वाचून दाखवायला. ती इंग्लिशमध्ये आहेत मी त्याचं ट्रान्सलेशन नाही करत मी ती जस्ट 2-3 ओळी आहेत त्या वाचून दाखवते. इट्स अन एक्सेप्शनल एक्झाम्पल ऑफ अ डिस्टिंक्टिव्ह फॉर्म ऑफ सबटेरेनियन वॉटर आर्किटेक्चर ऑफ द इंडियन सबकॉन्टिनेंट. It's an architectural structure, technological achievements in water sourcing and structural stability and sculptural decoration. And functional aspects combined with temple-like structure celebrating the sanctity of water. So, तिन्ही इंटरेस्टिंगली मुद्दे हे पाण्याबद्दलच आले. म्हणजे जरी स्कल्पचर्स आणि सगळं आर्किटेक्चर त्याचं मार्वलस असलं तरी वर्ल्ड हेरिटेज मध्ये जाण्यासाठी हे सगळं पाण्याच्या भोवती केलेलं आहे हा खूप इंटरेस्टिंग पॉइंट मला वाटला. पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. हा सहस्त्रलिंग तलाव म्हणून आहे पाटणमध्ये. म्हणजे राणी की वावच्या अगदी शेजारी ही जागा आहे. हा जर का तुम्ही प्लॅन बघितलात तर इथे इथे राणी की वाव आहे. ही जी जागा आहे माझा पॉइंटर जर का दिसत असेल तर ही राणी की वावची जागा आहे. आणि हा जो मोठा प्राकार आपल्याला दिसतोय हा बाजूला हा उंचवटा आहे. म्हणजे सगळा उंचवटा होता आणि मध्यभागी छोटा आयलंड असल्यासारखा आहे. आणि ही जी पूर्ण मधली जागा आहे ही सहस्त्रलिंग तलाव ह्या नावाने ओळखली जाते. तिथे जर का आज आपण बघायला गेलो म्हणजे हीच जागा जर का आज तुम्ही गुगल अर्थ गुगल मॅपवर शोधायला गेलात तर असा गोल किंवा असा मोठा तलाव
किंवा तिथे पाणी किंवा पाणी नसलं तरी कोरडी जागा असं काहीही तुम्हाला सापडणार नाही. कारण आज पूर्ण ती जागा काय म्हणायचं एरिड लँड आहे किंवा छोटी छोटी लँड पार्सल्स आहेत, छोटी शेती आहे, इथलं मधलं आयलंड थोडस दिसतं. पण ही जे स्ट्रक्चर्स आहेत सॉरी हा जो गोल आहे त्याला जोडणारा हा कॅनॉल आहे, इथे परत आपल्याला हा कॅनॉल दिसतोय, इथे एक प्लॅटफॉर्म सारखं स्ट्रक्चर आहे. ही मात्र आज उभी आहेत, अर्थात पडलेल्या झडलेल्या अवस्थेत असली तरी ती बघण्यासारखी आहेत. त्याचे काही फोटोग्राफ्स मी इथे दाखवते. हा जो गोल तलाव आहे हा मगाशी आपण जे शृंगवेर पुराचं एक्झाम्पल पाहिलं तसं हे एक्झाम्पल आहे की सेटलमेंट टँक सारखा हा वापरलेला आहे. बेसिकली ह्या नदीमध्ये सॉरी ह्या सहस्त्रलिंग तलावामध्ये त्या सरस्वती नदीमधनं पाणी आणलेलं होतं कॅनॉलमधनं. हे इथे खालच्या फोटोमध्ये तुम्हाला तीन पाईप सारखे गोल दिसत असतील तर हे ऍक्च्युली पाईप म्हणून काम करत होते की ज्याच्यामधनं पाण्याचा फ्लो ह्या पुढच्या कॅनॉलमध्ये जाऊन हा ह्या कॅनॉल्समधनं सर्क्युलेट होऊन इकडच्या मंदिरांचा हे जे दिसत आहेत हे ते कॅनॉल्सची जागा आहे. म्हणजे ऍक्च्युली पाण्याच्या प्रवाहामध्ये मंदिरं उभी केलेली असावीत असं सगळं असं आपण या स्ट्रक्चर्सवरनं आज अंदाज लावू शकतो. इथेही मोठ्या प्रमाणामध्ये आर्किओलॉजिकल एक्सकवेशन झालेली आहेत आणि ती झाल्यामुळे ऍक्च्युली हा एवढा मोठा प्राकार होता किंवा एवढा याचा एक्सपांड होता हे आपल्याला कळलेलं आहे. आणि पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. हा सॉरी हे त्याच सहस्त्रलिंग तलावाचं स्केच आहे. मी स्वतः ऍक्च्युली हे त्या आता जे काही आपल्याला प्रत्यक्षात दिसतं त्याच्याशी मॅप करायचा प्रयत्न केला. काही काही गोष्टी मी मॅप करू शकले, काही मला करता नाही आल्या, पण ते ड्रॉइंग खूप इंटरेस्टिंग वाटलं म्हणून मी ते आता इथे दाखवते आणि ह्याचाही रेफरन्स नंतर शेवटी आहे. आणि आता आपण वळूया रिसेंट पास्ट म्हणजे ज्याला आपण म्हणू की मिडीयवल पिरियड किंवा पुण्यात किंवा पुण्याच्या एरियासाठी म्हणलं तर पेशवा पिरियड आपण त्याला म्हणू शकतो किंवा सल्तनत पिरियड असंही म्हणू शकतो. जरी सल्तनत दिल्लीमध्ये होती तरी आपण डेक्कनच्या एरियामध्ये वेगळे वेगळे जे जी घराणी होती त्या पिरियडमधली आपण ही उदाहरणं आता बघतोय ज्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने ऍक्विडक्ट्स दिसतात, मोट्स दिसतात, बारव दिसतात. आता ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंगली तुम्हाला असं दिसेल ही एक्झाम्पल्स आहेत ह्यातले हे खालचा हा हा आणि हा हे तीन फोटो आहेत बिदरमधले. बिदरमधले मध्ये ही काही वर्षांपूर्वी करेस किंवा कनात जे आपण मगाशी सेंट्रल एशियामधली एक्झाम्पल्स किंवा उदाहरणं बघितली तर ती एक्झॅक्ट तशीच सिस्टीम आपल्याला बिदरमध्ये दिसते. आणि मग आपण विचार करायला लागतो की ही आपल्याला बिदरमध्ये कशी काय दिसली, म्हणजे ही सिमिलॅरिटी का आणि कशामुळे आली. तर आपल्याला लक्षात येतं की जेव्हा पर्शियन किंवा इराणी इन्फ्लुअन्स आपल्याकडे वाढायला लागलेला दिसतो तेव्हा तिथल्या ज्या काही सिस्टीम्स असतील पाण्याशी संबंधित असतील किंवा जमिनीशी संबंधित असतील त्या बऱ्याच सिस्टीम्स आपल्याला डेक्कनमध्ये किंवा इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये लागू केलेल्या दिसतात. आणि त्याच्यातलीच ही एक करेज किंवा कनात सिस्टीम आहे. अर्थात ती इथे वापरता येण्यामागचं मुख्य कारण हे आहे की इथे भूजलाचे स्त्रोत आहेत ते ऍक्वेफर्स वापरता येण्याजोगे आहेत की ज्यांना एकमेकांना जोडून ते ऍक्च्युली अंडरग्राऊंड कॅनॉल क्रिएट करता आलेले आहेत. बिदरमध्ये आज हे पाहण्यासाठी ओपन आहे. तुम्हाला इथे दिसतंय शाळेची ट्रिप आलेली दिसते तर ऍक्च्युली ते त्या कनात जी आहे किंवा जो करेज जो आहे त्याच्या दारामध्ये उभे आहेत. तिथनं तुम्ही आत चालत जाऊ शकता आणि एका लेवल नंतर तुम्हाला ऍक्च्युली पाणी लागतं की जे इथे दिसतंय तुम्हाला. आणि हे जे आहे हे एक ओपनिंग आहे जिथनं तुम्ही हा सरफेसवरनं हा कॅनॉलचं पाणी ऍक्सेस करू शकता. हा डावीकडचा जो फोटो आहे हा बुऱ्हाणपूर मधला फोटो आहे. बुऱ्हाणपूरमध्ये अशीच करेज किंवा कनात सिस्टीम आपल्याला दिसते ऍक्वेडक्सची. आणि तिथेही आता अनफॉर्च्युनेटली आपल्या इथे ह्या सगळ्या वास्तूंना वारसा किंवा त्याचं ऐतिहासिक महत्व हे लक्षात खूप आधीपासून न आल्यामुळे ह्या चांगल्या अवस्थेत आपल्याला नाही दिसत किंवा त्यांना आता रोमन ऍक्वेडक्ट वगैरे म्हणल्यावर त्याला जेवढं ग्लॅमर आहे त्यात ते बघण्यासाठी लोक ज्या इंटरेस्टनी जातात त्याच्या कन्झर्वेशनसाठी जेवढा खर्च आपल्याला केलेला दिसतो जेवढे एफर्ट्स घेतलेले दिसतात
त्या गोष्टी अनफॉर्च्युनेटली आपल्याला इथे दिसत नाही, पण तरीही त्यातल्या त्यात चांगल्या अवस्थेत असलेला हा बुऱ्हाणपूर मधला ऍक्वेडक्ट आहे, खुनी बंडारा असं नाव आहे याच. आणि आता हा हे पुण्याचं एक्झाम्पल आहे. सो मी ह्या विषयावर आज मला बोलण्याची अपॉर्च्युनिटी मिळाली त्याचं कारण हे प्रोजेक्ट आहे. मी आर्किओलॉजीचं मास्टर्सचं डेझर्टेशन म्हणून किंवा प्रोजेक्ट म्हणून हा विषय घेतला होता की पुण्यामध्ये कात्रजचे नहर किंवा कात्रजची पाणी पुरवठा व्यवस्था पेशव्यांनी केलेली ही खूप प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध म्हणण्यापेक्षा ती लोकांच्या दैनंदिन वापरातली गोष्ट होती, त्यामुळे म्हणजे त्याच्याशिवाय पिण्याचं पाणी कसं असलं असतं अदरवाईज किंवा कसं मिळालं असतं हा विचारच आज आपण नाही करू शकत बहुधा. आणि ती पूर्ण व्यवस्था कुठे कुठे शहरात कशी पसरलेली होती, म्हणजे जेव्हा आपण ह्याच्याबद्दल काही वाचायला लागतो तेव्हा आपल्याला काही नावं प्रामुख्याने मिळतात, जसं की विश्रामबाग वाड्यामध्ये सदाशिवपेठेतनं पाणी यायचं किंवा कात्रजवरनं पाणी थेट शनिवार वाड्यात यायचं किंवा विश्रामबाग वाड्याच्या समोर पुष्करणी हौद होता किंवा अजून बदामी हौद होता, काळा हौद होता. पण ही अशी 5-6 नावं किंवा 2-4 जागा ह्या एवढ्याच कशा असू शकतात ह्या इतक्या मोठ्या सिस्टीमचा, असा प्रश्न मला कायम सतावायचा. आणि मला स्वतःला इंटरेस्ट होता की आपण आपल्याला हे कळलं पाहिजे की ही सिस्टीम नक्की पुण्यामध्ये ही व्यवस्था कुठपर्यंत कशी पसरलेली होती. तर जुन्या मॅप्सवरून म्हणजे ब्रिटिशांनी सर्व्हे केलेल्या मॅप्सवरून बनवलेल्या नकाशांची ही स्लाईड आहे. तुम्हाला दिसेल की 4 वेगळे ऍक्वेडक्ट्स पुण्यामध्ये होते. ऍक्वेडक्ट्स म्हणजे नहर पण त्याला म्हणतात, नहर हा पण पर्शियन शब्दच आहे, कनात किंवा करेज सारखा. अर्थात इथे ती सिस्टीम सिमिलर असली तरी आपल्याकडे भूजलाचा साठा इथे वापरलेला नाहीये. आपल्याकडे एक तलाव बनवून तलावामधनं पाणी या ऍक्वेडक्ट मध्ये आणलेलं आपल्याला दिसतं. आता कात्रजच्या केसमध्ये कात्रज तलाव वापरलेला आहे. जो नरे आंबेगावचा ऍक्वेडक्ट आहे म्हणजे सिंहगड रोड वरून सदाशिवपेठे कडून विश्रामबाग वाड्याकडे जाणारा, तिथे आंबेगाव मध्ये पुढे एका विहिरीमधनं पाणी सोर्स केलेलं दिसतं. रास्ते ऍक्वेडक्ट आपल्याला कॅम्प किंवा कोंढवा साईडनी तिथे पाणी आलेलं दिसतं रास्ते वाड्यामध्ये. आणि ह्या सगळ्या सिस्टीम काही ठिकाणी हे ऍक्वेडक्ट एकमेकांना जोडले गेलेलेही दिसतात. फॉर एक्झाम्पल सदाशिवपेठ आणि कात्रज ऍक्वेडक्ट एकमेकांना क्रॉस करताना आपल्याला एका ठिकाणी दिसतात. अर्थात हे सगळं साधारण 1870 मॅप्सवरनं क्रिएट केलेले ह्या लोकेशन आहेत. अनफॉर्च्युनेटली आज पुण्यामध्ये यातलं अगदी 100% नाही मी म्हणणार, पण 99% सुद्धा अवेलेबल नाहीये. काहीच जागा की ज्या आता शहराबाहेर आहेत बऱ्यापैकी, किंवा मुख्य हे जुन्या पुण्याचा भाग आहे, जे नवीन वस्ती आहे आता कोंढव्याची, त्या भागामध्येच आपल्याला काही उच्छ्वास किंवा डिपिंग वेल्स ज्याला म्हणतात ते दिसतात. आपल्याला या सिम्बॉलॉजीवरनं कळेल रिझर्वायर्स किंवा हौद कुठे कुठे आहेत, डिपिंग वेल्स कुठे कुठे आहेत. या डिपिंग वेल्सचं डिझाईन ऍक्च्युली किंवा त्याचं स्ट्रक्चर बघायला गेलं तर ते एक्झॅक्टली आपण मगाशी जे करेस किंवा कनात पाहिलं की जे अगदी एक माणूस उतरू शकेल मेंटेनन्ससाठी, इतकंच छोटं ठेवलेलं आणि ते पूर्ण ऑलमोस्ट 8-9 meter खोलीपर्यंत जाऊन त्या ऍक्वेडक्टला मिळतंय असं आपल्याला दिसेल या डिपिंग वेल्सचं स्ट्रक्चर. आणि हे साधारण याचं रफ स्टॅटिस्टिक्स आहे कुठे किती रिझर्वायर्स आहेत किंवा डिपिंग वेल्स आहेत, किती किलोमीटर लांबीचे हे ऍक्वेडक्ट्स आहेत. आणि ह्याचं 3D व्हिज्युअलायझेशन केलेलं आहे, ते पण अवेलेबल आहे ऑनलाईन बघण्यासाठी. ते व्हिज्युअलायझेशन ऍक्च्युली आपल्याला काय म्हणायचं, आपण त्या पाणी पुरवठा व्यवस्थेचा अनुभव घेऊ, आपल्याला अनुभव घेता यावा त्याच्यासाठी हे 3D मध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पुण्याच्या आत्ताच्या नकाशावर जर का आपण हे सुपर इम्पोज केलं किंवा त्याच्यावर ही सिस्टीम बघायचा प्रयत्न केला तर ती आपल्याला अशी दिसते. इन्सेक्ट मध्ये जो मॅप आहे तो कात्रज इथे आहे साधारण, आणि ही जुन्या पुण्याची वस्ती आहे म्हणजे ज्याला आपण पेठ भाग असं म्हणतो. आणि हे त्याच्यावर नंतर केलेले थोडे अनालिसिस आहेत, त्याची जस्ट ही एक्झाम्पल्स आहेत. आत्ता स्लाइड्स मध्ये आपण थोडाच भाग दाखवू शकतो म्हणून डावीकडच्या मॅपमध्ये तुम्हाला दिसेल की पुण्यामध्ये अनेक विहिरी असताना सुद्धा ही व्यवस्था निर्माण केली गेली. त्याचं कारण हे होतं की त्या विहिरींचं पाणी पिण्याजोगं होतच असं नाही, त्यामुळे
पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून मुद्दाम ही व्यवस्था निर्माण केली. आता जर का पिण्याचं पाणी असेल तर ते लोकांच्या घरापासनं किंवा वस्तीपासनं खूप जवळ पाहिजे, किंवा प्रत्येक घरापासनं एक किंवा कमीत कमी एक हौद तरी ऍक्सेसिबल पाहिजे. त्यामुळे आपण जर का रेसिडेन्शियल एरिया आणि त्या हौदांची किंवा उच्छ्वासांची जागा असं मॅप करायला गेलो तर आपल्याला असं दिसतं की 80% जास्त वस्तीचा भाग हा त्या हौदांच्या जवळपासच आहे. म्हणजे किमान एक तरी हौद 200 मीटर चालण्याच्या अंतरामध्ये आहे रेसिडेन्शियल एरियामध्ये. आणि उजवीकडचं जे चित्र आहे निळे डॉट्स जे तुम्हाला दिसतात ह्या सगळ्या विहिरी आहेत. आता ह्या मी मगाशी म्हणलं तसं साधारण 1870 नकाशांमधनं कॅप्चर केलेल्या विहिरी आहेत. ह्यातल्या अनेक विहिरी आजही आपल्याला दिसतील, त्या मे बी खूप सगळ्या मोठ्या आकाराच्या नसतील, काही छोट्या म्हणजे ज्याला आपण आड म्हणतो अशा प्रकाराच्याही असतील. पण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की ती विहीर वरनं कव्हर करून म्हणजे वरनं सिमेंट किंवा सिमेंटची स्लॅब टाकून बंद केली आहे, पण वरती एक पाण्याचा पंप लावून त्यातनं पाणी मात्र नक्की वापरलं जात आहे. आणि हे दोन्ही शेजारी शेजारी दाखवण्याचं कारण हे आहे की यातल्या कित्येक विहिरी होत्या हे ऍक्वेडक्स बांधले तेव्हा, पण ते ऍक्वेडक्स अंडरग्राऊंड बांधताना अशा खुबीने बांधलेले आपल्याला दिसतात की या विहिरी डॅमेज झालेल्या दिसत नाही किंवा विहिरीतलं पाणी ऍक्वेडक्स मध्ये झिरपलेलं दिसत नाही. कारण ते झिरपलं तर मग ते पिण्याचं पाणी म्हणून त्याच्यासाठी जी काही त्याचं हायजीन मेंटेन करायचं आहे ते मेंटेन केलं जाणार नाही. आणि आता पुणे हे परत एक एक्झाम्पल म्हणून मी म्हणते, कारण असे ह्यासारख्या अनेक सिस्टीम्स आपल्याला मगाशी बुऱ्हाणपूरचं एक्झाम्पल दाखवलं तसंच औरंगाबादमध्ये दिसतात, अहमदनगरमध्ये दिसतात. हे अहमदनगर मधल्या सिस्टीमचे एक्झाम्पल्स आहेत. इथल्या मॅपमध्ये तुम्हाला डॉटेड लाईन मध्ये जर का दिसत असतील तर हे तिथल्या ऍक्वेडक्टचे एक्झाम्पल्स आहेत. परत हे जुने नकाशे आहेत खूप, त्यामुळे आत्ताचा शहराचा विस्तार लक्षात घेता ही व्यवस्था खूप छोट्या भागामध्ये आहे, पण अर्थात ती तेव्हाच्या लोकसंख्येला पुरेल अशीच बनवलेली आपल्याला दिसते. आणि त्याच्यानंतर हे दौलताबादचं एक्झाम्पल. आता किल्ल्यांवरची पाण्याची व्यवस्था हा एक खूप वेगळा स्वतंत्र अभ्यासाचा भाग होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये मी आत्ता पडणार नाही, आपल्याला तेवढा वेळही नाही. पण हे एक्झाम्पल किंवा हे उदाहरण अशासाठी इंटरेस्टिंग आहे की इथे पाण्याचा वापर हा संरक्षण किंवा डिफेन्स मेकॅनिझम म्हणून केलेला आहे. हा पूर्ण खंदक आहे दौलताबादच्या बाजूने, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हा किल्ला पाहिलेलाही असेल. हा पूर्ण खंदक पाण्याने भरलेला आहे आणि किल्ल्यामध्ये जाण्यासाठी ह्या अख्ख्या खंदकावर फक्त एक पूल बांधलेला आहे आणि त्या पुलावरनं एका वेळेस अगदी 2-4 लोक एका वेळेस जाऊ शकतील इतका अरुंद पूल आहे. आणि अर्थात या पाण्यामध्ये मगर सुसरी सोडलेल्या होत्या, त्यामुळे संरक्षणाची व्यवस्था करण्यासाठी इतकी इतकं सुंदर डोकं चालवलेलं आपल्याला इथे दिसतंय. आणि दौलताबाद शहरासाठी पाण्याची व्यवस्था केलेली अजून वेगळी आहे, जिथे वेगळ्या वेगळ्या लेक्स मधनं इंटरकनेक्टेड लेक्स मधनं पाणी आणलेलं पाणी आधी त्यातला गाळ सेटल करून नंतर ते शुद्ध करून पुढच्या टँक्स मध्ये आणलेलं दिसतं. ते एक्झाम्पल इथे नाहीये पण जस्ट मी ऍड केलं कारण ते दौलताबाद शहराबद्दलच आहे. त्याच्यावर ऑलरेडी खूप रिसर्च अवेलेबल आहे तुम्हाला वाचायला. आणि ही काही शेवटची एक्झाम्पल जिथे आपण ब्युटिफिकेशन म्हणजे जे राणी की वावचं एक्झाम्पल बघितलं, जिथे पाण्याच्या भोवताली ब्युटिफिकेशन किंवा डेकोरेशन सुशोभीकरण आपल्याला केलेलं दिसलं पाण्यासाठी केलेलं, इथे आपण बघतोय की पाणी वापरून सुशोभीकरण केलेलं आहे. आणि मुघल गार्डन्स जे आहेत ती ह्याचं खूप सुंदर उदाहरण आहेत. हे शालिमार गार्डन्स लाहोरमधलं उदाहरण आहे की जिथे पाण्याची कारंजी आपल्याला केलेली दिसतात आणि जमिनीच्या स्लोप्सचा असा वापर केलेला दिसतो की ही कारंजी एका पाण्याच्या ठराविक प्रवाहामुळे कारंजी आपोआप चालू होतील. कारण हे सगळं जेव्हा इलेक्ट्रिसिटी नव्हती किंवा पाण्याचे पंप नव्हते तेव्हाच्या काळातली ही स्ट्रक्चर्स आहेत. आणि त्याचा एक साधारण अंदाज येण्यासाठी हे एक दुसरं एक्झाम्पल दाखवते मी. बाग ए बाबर गार्डन काबूल मधलं आहे, साधारण 16व्या शतकातलं. आणि तुम्हाला इथे दिसेल की हा जमिनीचा पूर्ण उतार आहे, हा जो मधला पॅच आहे ह्याच्यामधनं पाण्याचा कॅनॉल जातो किंवा पाणी पूर्ण चॅनल केलेलं दिसतं. आणि ते तिथनं तिथल्या झाडांना बागांना तिथली कारंजी ही सगळी त्या पाण्याच्या फ्लोवर
चालताना दिसतात आणि जमिनीच्या उताराचा फायदा करून घेतलेला तिथल्या स्ट्रक्चर्स मध्ये आपल्याला दिसतो. आणि हा डावीकडचा नकाशा हे सगळं रिस्टोरेशन करण्याच्या आधीचा जेव्हा सर्व्हे केला गेला पूर्ण त्याचा हा नकाशा आहे डावीकडे जो आपल्याला दिसतोय. आणि ही एकदम महाराष्ट्रातली एक्झाम्पल्स आहेत. याच्यावर यांना बारवा किंवा स्टेपवेल्सच म्हणजे आता आपण मगाशी राणी किंवा स्टेपवेल म्हणून एक्झाम्पल बघितलं पण यांना सुद्धा स्टेपवेल अशीच टर्मिनॉलॉजी किंवा असंच नाव देण्यात आलेलं आहे. आणि इथेही ग्राउंड वॉटरच वापरलेलं आहे. ग्राउंड वॉटरच्या भोवती साधी विहीर बांधायच्या ऐवजी ज्याला आपण कुंड पण म्हणू शकतो किंवा काही मोठ्या आकाराच्या आहेत त्यांना बारवा सुद्धा म्हणतात ते बांधलेले आपल्याला दिसतात. आज महाराष्ट्रातल्या बारवांवर खूप काम चालू आहे. त्याच्यातलं आर्किटेक्चर त्याचे ग्राउंड वॉटरचे सोर्सेस त्याचं पिरियडायझेशन त्याच्यामध्ये होणारी डेव्हलपमेंट ह्याच्यावर पण आज खूप काम चालू आहे. आणि माझा त्याच्यातला अभ्यास नाही पण मला ती एक्झाम्पल्स खूप सिग्निफिकंट वाटली आजच्या ह्या व्याख्यानासाठी म्हणून ती मुद्दा मी ते मी दाखवते. एक रत्नागिरीमधलं एक्झाम्पल आहे आणि एक साताऱ्यामधलं आहे. ह्या बारवांच्या लोकेशन आणि त्यांचे फोटो अशी एक खूप सुंदर वेबसाईट अवेलेबल आहे. त्याचा रेफरन्स शेवटी आहे ती तुम्ही जरूर बघा. त्याच्यावर काम करणाऱ्या लोकांची सुद्धा नावं तिथे लिहिलेली आहेत आणि खूप फोटोग्राफ्स आहेत. खूप इंटरेस्टिंग स्ट्रक्चर्स आहेत सगळीच. म्हणजे ही दोन रिप्रेझेंटेटिव्ह आहेत असंही मी नाही म्हणू शकणार. इतकी व्हरायटी आणि डायव्हर्सिटी तिथे आहे. आणि फायनली आपल्याला दिसतं पाण्याचं पर्सॉनिफिकेशन केलेलं गंगा आणि यमुनेच्या मूर्त्या बनवून. आणि आपल्याला अनेक मंदिरांमध्ये असं दिसेल की मंदिराची जी द्वारशाखा असते त्या द्वारशाखेच्या डावीकडे आणि उजवीकडे आपल्याला या मूर्त्या दिसतात आणि त्यांना गंगा यमुना असं म्हणतात. आणि मला असं वाटतं की हा पाण्याचं महत्व आपल्या संस्कृतीमध्ये किंवा इन जनरल लोकांसाठी समाजासाठी किती आहे त्याचा एपिटोम आहे हा. की तुम्ही ऍक्च्युली पाण्याला पर्सॉनिफाय करून त्याच्याकडे बघताय आणि त्याची मूर्ती घडवताय त्याच्यासाठी काही आयकॉनिक स्पेसिफिकेशन्स क्रिएट करताय. आणि नद्या हा पाण्याचा प्रमुख स्त्रोत असल्यामुळे नद्यांचं गंगा आणि यमुनेचं पर्सॉनिफिकेशन आपल्याला हे गुप्ता पिरियड मधलं एक्झाम्पल मध्ये इथे दिसतंय. आणि ही परत सुरुवातीची स्लाईड की ज्याच्यात मी म्हणलं आपण वेगळ्या वेगळ्या पिरियड्स मध्ये वेगळी वेगळी एक्झाम्पल्स बघतोय आणि काय मेजर टेकअवेज आपल्याला ऍक्च्युली दिसतात या सगळ्यांमधनं तर खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे युसेज पॅटर्न्स आपल्याला दिसतात. म्हणजे युसेज पॅटर्न्स म्हणजे लोक पिरियॉडिकली पाणी वापरतायत का रोज पाणी वापरतायत ते पाणी काही सोसायटीमधले काही हायरार्की असेल तर त्या दृष्टीने ते पाणी वापरलं जातंय का सगळ्यांना कॉमनली ते पाणी मिळतंय. त्या पाण्याकडे बघण्याचे लोकांचे पर्स्पेक्टिव्ह कसे वेगळे आहेत. म्हणजे पाण्याची सँक्टिटी कुठे मेंटेन केलेली दिसते तर हायजीन कुठे मेंटेन केलेली दिसते मोहेंजोदारो सारख्या एक्झाम्पल्स मध्ये. किंवा पाणी शुद्ध करून आपल्याला लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल हे आपल्याला शृंगवेरपुराच्या एक्झाम्पल मध्ये दिसतं की जिथे मोठ्या मोठ्या सेडिमेंटेशनसाठी किंवा डिसॅलिनेशनसाठी टँक्स बांधलेले दिसतात. मेंटेनन्स ही खूप सिग्निफिकंट गोष्ट आपल्याला ऑलमोस्ट सगळ्या एक्झाम्पल्स मध्ये दिसते की त्याचा पिरियॉडिक मेंटेनन्स चालू आहे. जुनागड किंवा गिरनारच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिसतं की त्याचा रेकॉर्ड लिहिलेलं आहे. मेंटेनन्स तर केलाच आहे शिवाय त्याचा रेकॉर्ड पण करून ठेवलेला आहे. काही टेक्निक्सची कंटिन्युटी आपल्याला दिसते कारण ती सस्टेनेबल टेक्निक्स आहेत किंवा ती प्रूव्हन टेक्निक्स आहेत असं आपल्याला दिसतं. फॉर एक्झाम्पल ऍक्वेडक्टचं जे टेक्निक आहे की तुम्ही अंडरग्राऊंड पाण्याचा स्त्रोत वापरा किंवा अंडरग्राऊंड चॅनल बांधा आणि तो जमिनीवरनं ऍक्सेस करायचा प्रयत्न करा तर हे आपल्याला टेक्निक मल्टिपल ठिकाणी वापरलं गेलेलं दिसतं. प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन ऑलमोस्ट मी म्हणेन 100% उदाहरणांमध्ये आपल्याला दिसतंय. म्हणजे सहस्त्रलिंगा तलावाचं उदाहरण पाहिलं, भोनचं पाहिलं किंवा शृंगवेरपुराचं पाहिलं, लोथलचं पाहिलं तर तिथे त्या जागांमध्ये पाणी कसं येणार आहे, हवामान कसं बदलणार आहे, तिथली ज्योग्राफी कशी आहे याचा अभ्यास करून प्लॅनिंग करून मग ती स्ट्रक्चर्स बांधलेली किंवा ती प्रोजेक्ट्स एक्झिक्यूट केलेली आपल्याला दिसतात. अटेन्शन टू डिटेल सगळीकडे आपल्याला दिसतंय. छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतलेली दिसतेय. क्वालिटी ऑफ वर्क
हे सांगायलाच नको, कारण ही यातल्या कित्येक व्यवस्था शतकानुशतक लोक वापरत होते. आणि आर्ट ही तर आपल्याला राणी की वाव सारख्या एक्झाम्पल्स मधन खूपच काय म्हणायचं प्रकर्षाने दिसली. तिथे ती आर्ट म्हणून दिसली. इतर ठिकाणी टेक्नॉलॉजीला जर का आपण आर्ट म्हणून बघायचा प्रयत्न केला तर आय थिंक ती जवळजवळ सगळ्या उदाहरणांमध्ये आपल्याला दिसली असं मी म्हणेन. आणि रेफरन्सेस आहेत, कोणाला इंटरेस्ट असेल तर मी कार्लेकर सरांना किंवा पंडित सरांना हे ईमेल करू शकते. सो तुम्ही बघू शकता ह्या एक्झाम्पल्समध्ये. ह्याच्यात काही पेपर्सचे पण रेफरन्सेस आहेत ज्याच्यात मोहनजोदारोच्या ड्रेनेज सिस्टीमवर लोकांनी केलेली कामं तुम्हाला दिसतील किंवा सहस्त्रलिंग तलावावर केलेली कामं दिसतील आणि फोटोग्राफ्स दिसतील. डेफिनेटली बारावनवर केलेलं काम दिसेल. आणि धन्यवाद. मला वाटतं ही उदाहरणं आपल्याला पाण्याबद्दल काही वेगळे पर्स्पेक्टिव या उदाहरणांमधून मिळाले असतील अशी मी आशा करते. आणि माझं व्याख्यान संपवते. धन्यवाद पल्लवी मॅडम, खूप छान माहिती दिली, थँक्यू व्हेरी मच. त्यातलं लोथल आणखीन गोराविरा आहे तर आम्ही बऱ्याच वेळा गेलेलो होतो, त्यामुळे त्याच्याबद्दलच परत एकदा रिकॅप याच्यातनं झाला. आपल्या पूर्वजांची ह्या पाण्याकडे बघण्याची काय दृष्टी होती याच्याबद्दल तुम्ही खूप छान इन्साइट दिली, तर त्याबद्दल जीविधा जिओ क्लब आणखीन सर्व पार्टिसिपंट तर्फे मी तुमचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच मॅडम. थँक्यू. येस पल्लवी. हा मॅडम, सर बोला. पल्लवी हा खूप छान माहिती मिळाली. आणि असं दिसतंय की त्यावेळच्या लोकांना सुद्धा जिओमॉर्फॉलॉजी खूप चांगली कळत होती. आणि खूपच म्हणजे ती कळत असल्याशिवाय, त्याचा अभ्यास केला असल्याशिवाय यातल्या बऱ्याच गोष्टी साध्य करणं शक्य नाही असं दिसतं. सगळे डिटेल्स बघितले की ते लक्षात येतात. मला एक छोटासा प्रश्न होता असा की कोकणामध्ये काही काही ठिकाणी जांभा दगडामध्ये म्हणजे लॅटराइट मध्ये अशा एकमेकाला कनेक्ट केलेल्या अशा बऱ्याच विहिरी आतल्या बाजूने कनेक्शन ज्याचं आहे अशा विहिरी काही काही दिसतात. त्या साधारण किती जुन्या असाव्यात? नाही त्या किनाऱ्याच्या जवळ आहेत, किनाऱ्यापासून साधारणपणे 100-100 मीटर इकडे आतल्या बाजूला असतील. अशा तऱ्हेच्या काही वेळनेश्वर, गुहागर, रत्नागिरी या बाजूला दिसतात. अप्रॉक्सिमेटली केव्हाच्या असाव्यात त्या? असं डायरेक्ट उत्तर मला देता येणार नाही, पण बऱ्याचदा विहिरींच्या बाबतीत म्हणजे आता जर का त्या मोठ्या विहिरी असतील तर खूप वेळा त्याचे जे स्ट्रक्चरल किंवा आर्किटेक्चरल डिटेल्स असतील किंवा काय प्रकारे तो दगड म्हणजे जो दगड वापरलेला असेल विहिरीच्या भोवती विहीर बांधण्यासाठी त्याचं जे डिटेलिंग असेल त्याच्यावरनं बऱ्याचदा ह्याचं पिरियडायझेशन काढता येतं. आणि हा कारण म्हणजे आर्किटेक्चरल स्टडी जर का करता आला यातल्या कुठल्या विहिरींमध्ये आणि ते डिटेल्स बघता आले तर मे बी काहीतरी अंदाज लावता येऊ शकेल. तसं कोणी केलेलं नाही का? नाही मला माहितीत नाही म्हणजे शोधावं लागेल. अच्छा ओके ओके थँक्यू. आपण प्रश्नोत्तरांकडे वळण्याच्या आधी एकच गोष्ट की उद्या आपलं या व्याख्यानमालेतलं शेवटचं लेक्चर आहे. डॉक्टर रवींद्र जायभाय उद्या आपल्याला शेवटचं हे देणार आहेत, व्याख्यान देणार आहेत, संध्याकाळी 6:30 असेल. आणि आपला जो विषय होता की पाणी आज आणि का भविष्यासाठी, तर त्यातलं भविष्याच्या विषयीचं मुख्यतः आपल्याला माहिती देण्याचं काम उद्याच्या लेक्चरमध्ये केलं जाईल. पाण्याचे नक्की प्रॉब्लेम काय आहेत, कशा कशामुळे ते प्रॉब्लेम निर्माण झालेत, आणखी ते सोडवण्यासाठी काय करायला हवं असं, म्हणजे याविषयी सामान्य माणूस म्हणून, गव्हर्नमेंट म्हणून या सगळ्यांनी काय भूमिका घ्यायला हवी याविषयीची माहिती उद्या आपल्याला मिळेल. तर सगळ्यांना विनंती की त्यांनी उद्या संध्याकाळी 6:30 या आपल्या लेक्चरला जॉईन व्हावं. त्याची लिंक मी तुम्हाला थोड्या वेळात पाठवेल. आता लोकांना काही प्रश्न असतील तर अनम्यूट करून प्रश्न विचारा. पल्लवी हा सर, मला यांनी तुझं नाव सुचवलं, जोगळेकर आहेत ना, प्रमोद जोगळेकर. ते म्हणाले की तू याच्यावर काम करतेस, त्यामुळे छान झालं, पण चांगलं झालं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.
मला इथे एक दोन प्रश्न दिसतात, ते मी उत्तर द्यायचा प्रयत्न करू. एक आहे जितेंद्र क्षीरसागर, पाणी साठवण्याच्या अनेक पद्धती एन्शंट काळात दिसतात पण पाणी शुद्धीकरणाच्या सिस्टीम आढळतात का? सो आपण मगाशी जी दोन चार एक्झाम्पल्स पाहिली, म्हणजे शृंगवेरपुराचं पाहिलं, सहस्त्रलिंग तलावाचं पाहिलं, तर त्याच्यामध्ये त्याचे मल्टिपल टँक्स वापरलेले आहेत, तर ते शुद्धीकरणाच्या पर्पजसाठीच आहेत, कारण तिथे ते पाणी त्याच्यात सगळ्यात सुरुवातीला ज्या टँकमध्ये पाणी येतं तिथे त्याच्यामधला गाळ खाली बसल्यानंतरच ते पाणी पुढच्या टँकमध्ये पाठवलं जातं, त्यामुळे त्या लेवलला शुद्धीकरण आपल्याला या सिस्टीम्समध्ये दिसतं. किंवा जी मोहनजोदारो मधली ड्रेनेज सिस्टीम्स आहेत, तर तिथे आपल्याला ही ड्रेन्स काही ठिकाणी आपल्याला सेस्पिट्स पण दिसतात की ती काय म्हणायचं घरांपासून लांब किंवा रस्त्याच्या बाजूनी केलेली किंवा ह्या ड्रेन्स वरनं कव्हर केलेलं आपल्याला दिसतं. सो इन जनरल हायजीन मेंटेन करण्याच्या दृष्टीने केलेल्या या पद्धती म्हणून आपण म्हणू शकतो. मॅडम मला बोलायचं नाही. हो बोला. सॉरी, नाही होऊ दे तुमचं, मग मी नंतर विचारते. ओके. सी वॉटर यूज फॉर डोमेस्टिक पर्पज मला नाही अशी एक्झाम्पल्स माहिती किंवा मला मिळाली नाहीत अजूनपर्यंत, पण शोध घ्यायला आवडेल नक्की. अजून प्रश्न नाही चॅटमध्ये. मला एक विचारायचं होतं मॅडम. हा, बहुतेक तुम्ही ज्या काही स्लाइड्स दाखवल्या किंवा जे काही पुरातन काम होतं ते सगळं दगडीच होत, बहुतेक म्हणजे सगळेच होते दगडी, तर हे करायला वेळ लागला असेल. मोहनजोदारो मधली एक्झाम्पल बघितली तर ते सगळं विटांमधलं काम आहे. इनफॅक्ट शृंगवेरपुराचं बघितलं तरी तेही विटांमधलं काम आहे. कसं त्या त्या ठिकाणी जर का दगड अवेलेबल असेल तर तुम्हाला ते काम स्टोन मध्ये केलेलं दिसतं, स्टोन अवेलेबल नसेल तर मग तुम्हाला ऍक्च्युली विटा बनवून पूर्ण भाजलेल्या विटांमध्ये काम केलेलं दिसतं. पण त्या दगडी कामासाठी बराच वेळ गेला असेल का? म्हणजे आता काही ठिकाणी आपल्याला अंदाज आपण लावू शकतो किंवा आपल्याला लिटरेचर मध्ये किंवा हिस्टॉरिकल रेफरन्सेस मध्ये मिळतं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन, याचं एक्झाम्पल आहे माझ्याकडे. राणी की वाव साधारण 10 वर्ष ती बांधायला लागली असा अंदाज आहे साधारण. आणि म्हणजे अर्थात नुसतं दगडाचं काम आहे का त्याच्यात डेकोरेशन आहे आणि किंवा तो दगड कुठल्या प्रकारचा आहे, अशा खूप गोष्टी असू शकतात. किती वेळ लागला लावायला, पण मग तोपर्यंत त्यांची काही सोय असेलच ना. म्हणजे अगदी 10 वर्ष कालावधी जरी धरला नाही आपण, नुसतं साधं त्यांनी जे काही बांधलं, तर असं काही तुम्हाला आढळलंय का असं मला विचारायचं होतं. म्हणजे मेन स्ट्रक्चर बांधेपर्यंत त्यांच्यासाठी काही टेम्पररी सोय केली होती का? जर दगडी कामासाठी खूप वेळ लागत असेल तर असं काहीतरी मला हवं. म्हणजे आता पुण्यातलं समजा तुम्ही एक्झाम्पल घ्यायचा विचार केला तर ऍक्वेडक्ट बांधले नव्हते तोपर्यंत लोक पाणी कसं पित होते हा प्रश्न पडेलच ना आपल्याला. जर का पिण्याचं पाणी मला हौदात मिळणार असेल तर मग हौद नव्हते तेव्हा पाणी कुठून पित होते लोक? तर ज्या विहिरींना गोडं पाणी होतं ते पित असतील किंवा नदीवरनं पाणी घेऊ शकत असतील किंवा ओढे नाले जे होते घेऊ शकत असतील, पण या सगळ्या ठिकाणी पाणी कायम तुम्हाला शुद्ध मिळतंय का नाही किंवा 12 महिने तुम्हाला ते पाणी मिळतंय का नाही ह्याची काहीच गॅरंटी नाही. त्यामुळे ही ती व्यवस्था करण्यामध्ये कारण हे असतं की पाण्याची शुद्धता, पाणी कायम मिळावं ह्याची खात्री, ह्या सगळ्या गोष्टी त्या सिस्टीममुळे आपल्याला मिळतात. नमस्कार मॅडम, मला एक विचार असं वाटतं की आता आपण या विहिरींच्या बांधकामामध्ये विटकाम बघितलेलं आहे, तर विटा या काही सच्छिद्र असतात आणि त्यामध्ये काही पाणी शोषण घेऊ शकतात, तर ज्या पाणी शोषतात तर त्यांचं चुरा लवकर होतं असं आताच्या बांधकामाच्या ह्याच्यामध्ये आपण बघतो, तर त्या विटा
कशा प्रकारच्या होत्या आणि त्या पोरस आहेत किंवा त्याच्या बांधकामामध्ये काय वापरलं गेलं असावं याबद्दल काही सांगू शकाल की जेणेकरून ते पाणी ऍब्सॉर्ब न करता फक्त वाहण्यासाठी ते बांधकाम मदत करू शकत असेल असं? आता त्या विटांना जर का वरनं काही मॉर्टर वापरलं असेल तर काही ठिकाणी लाईम मॉर्टर दिसतं पण आता काही ठिकाणी ते आपल्याला एक्सपोज पण दिसतात. पण ऍक्च्युली गिलावा कशाचा केलेला असू शकतो पाणी न शोषण्यासाठी हे मी विचारून सांगेन. मला आता एक्झॅक्ट उत्तर नाही माहिती त्याचं पण आणि बऱ्याच केसेसमध्ये ह्या भाजलेल्या पक्क्या विटा असल्यामुळे त्या काय म्हणायचं म्हणजे पाणी त्याच्यात झिरपून त्या मऊ पडल्या किंवा त्याचा भुगा झाला असं झालेलं तरी आपल्याला नाही दिसत. इनफॅक्ट तुम्ही जर का हराप्पाचं एक्झाम्पल आता तुम्हाला माहित असेल ते खूप प्रसिद्ध एक्झाम्पल आहे की ती साईट जेव्हा सापडली तर ती साईट आहे आर्कियोलॉजिकल साईट आहे कळायच्या आधी तिथल्या विटा इतक्या चांगल्या क्वालिटीच्या होत्या की राहुल लाहोर मुलतान रेल्वे बांधण्यासाठी तिथल्या कित्येक विटा उचलून नेल्या तेव्हाच्या लोकांनी ब्रिटिशांच्या खाली काम करणाऱ्या लोकांनी. कारण विटा बनवण्यापेक्षा रेडीमेड विटाच मला मिळतात तर त्या मी वापरून टाकतो नवीन रेल्वे ट्रॅकसाठी हा विचार करून कित्येक टन विटा तिथनं गायब झाल्या. त्यामुळे बघायला गेलं तर त्या विटांची ड्युरेबिलिटी 4000 वर्षांनंतरही इंटॅक्ट होती असं आपण म्हणू शकतो. ह्या विटा चायनीज क्लेच्या आहेत का अर्थ क्लेच्या म्हणजे ब्लॅक सॉइल क्लेच्या आहेत? नाही अर्थ क्लेच्या मला वाटतं पण अजून कोणाला वेगळी काही माहिती असेल तर सांगा. कारण चायनीज क्लेच्या असतील तर त्याच्यातनं पाणी झिरपण आणत नाही. अच्छा नाही प्रश्न विचारण्याचा हेतू आणखी एक असा होता की आपण काही फार जुने जे वाडे बघतो त्या बाहेरच्या बाजूने कुठलाही गिलावा किंवा असं काही नसतं पण तरीही ते वाडे बरेच वर्षानुवर्ष शाबूत असलेले दिसतात. आपण काही किल्ल्यांवर पण काही अवशेष जर बघितले बांधकामाचे तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या भिंती बाहेरच्या बाजूने कुठला गिलावा दिसत नाही पण त्या विटा अजूनही त्या भिंती सरळ उभ्या आहेत आणि शाबूत आहेत. तर त्यामुळे हा प्रश्न मला विचारा असं वाटला. धन्यवाद. त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे किल्ल्यांच्या किंवा इतर जी काही एक्झाम्पल्स दिली त्याच्यात मी सांगू शकते की त्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी लाईम मॉर्टर वापरलेलं आपल्याला दिसतं आणि ते दगडांची काय म्हणायचं दगडांचा घाट किंवा विटांचे आकार किंवा त्यांचा फाईननेस हा इतका असतो की ते एकमेकांवर बसवताना त्याच्यामध्ये ते मॉर्टर फिक्स केल्यानंतर कुठेही गॅप राहत नाही आणि त्या लाईम मॉर्टरमुळे तुम्हाला पूर्ण वॉटर प्रूफ स्ट्रक्चर बनवता येऊ शकत. मला असं वाटतं मॅडम पूर्वीच्या विटा आणि आत्ताच्या विटा यांचं कम्पेरिझन होऊ शकत नाही. पांढऱ्या तिथल्या विटा आहेत बहुतेक त्यात लेम कंटेंट जास्त असल्यामुळे मग त्या असे जास्त पोरस नाही आणि त्याच्यातून पाणी पण जास्त शोषण घेत नाही. आताच्या विटा खूप पाणी शोषण घेतात. हा शक्य आहे आणि मगाशी मी म्हटलं तसं की त्या त्या भौगोलिक ठिकाणी जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत स्वतः विटा बनवण्यासाठी जर का लोकल माती वापरायची असेल तर त्याच्यामध्ये काही मिश्रण करून किंवा त्याच्यात काही कंपोजिशन चेंज करून तीच माती विटा बनवण्यासाठी वापरली असेल. एखादा काही प्रश्न असेल तर घेऊया नाहीतर आता आपण संपवूया. ओके मला वाटतंय काही प्रश्न नाहीयेत आपण आजचं सेशन संपवूया. मॅडम परत एकदा तुमचे जीविधा नेचर आपल्या जिओ क्लब आणखीन सर्व पार्टिसिपंट तर्फे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. सर्व पार्टिसिपंटचे ही आभार की तुम्ही खूप दररोज येत आहात बरेचसे येतले एवढा वेळ थांबलात तर तुमचे आभार. परत एकदा की उद्या संध्याकाळी 6:30 आपण या व्याख्यानमालेच्या शेवटच्या व्याख्यानाला भेटूया. एवढं सांगून मी आजचं सेशन संपलं असं जाहीर करतो. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट. थँक्यू सर. गुड नाईट. थँक्यू पल्लवी. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.